कशात यश आहे महाराजांचं? का प्रत्येक लढाईत यशस्वी झालेत महाराज? अडचणी आम्हालाच येतात, अडचणी आमच्याकडेच आहेत, महाराजांना नव्हत्या। अहो 50 वर्षाचा कालखंड काढून बघा, प्रत्येक प्रसंग मृत्यूचा आहे। फतेह खानाला मृत्यूच, अफजल खान 40,000 फौजनिशी आला, मृत्यूशीच झुंज आहे। शाहिस्ता खान 1.25 लाखाची फौज घेऊन आला, मृत्यूच समोर आहे। मिर्झा राजा जयसिंग 1.25 लाखाची फौज घेऊन आला, मृत्यूच आहे। महाराज आग्र्यात गेले, औरंगजेब तर महाराजांना ठार मारण्यासाठीच टपलाय, मृत्यूच आहे। पण तरी महाराजांनी प्रत्येक संकटावर मात करत त्याच्यावर विजय मिळवला। काय आहे महाराजांकडास? औरंगजेबाच्या आग्र्यात जाऊन तिथून निष्ठून येणं साधी गोष्ट नाही। पुरंदरचा तह झाला, 40 किल्ले होते महाराजांकडे त्यावेळी। त्या तहामध्ये 40 पैकी 23 किल्ले मिर्झा राजांना द्यावे लागले। कमावलेलं आतापर्यंत सगळं गेलं। अहो कोरोनात आमचा धंदा 2 वर्ष बंद पडला तर माणसं आत्महत्येचा विचार करायला लागली। गेलं संपलं, आता काय खरं नाही, होतं नव्हतं तेवढं। महाराजांचं तर सगळंच गेलंय। 23 किल्ले काय नाही, 17 छोटे मोठे किल्ले राहिलेत। आतापर्यंत जे कष्ट, जे समर्पण, जे त्याग, जे बलिदान, मावळ्यांचा पराक्रम, जे सगळं उभारलेलं ते सगळं द्यावं लागलं। खचला असता, निराश झाला असता एखादा, पण नाही। आणि त्याहून अडचण, महाराजांना लगेच आग्र्याला जावं लागलं। कैद्यात अडकले, मृत्यूशी तिथाही झुंज घेतली। जिवंत परत येतील का माहिती नाही, तरी महाराज परत आले। 1665 ला फक्त 17 किल्ले होते स्वराज्यात, आणि अवघ्या 9 वर्षात म्हणजे 6 जून 1674 राज्याभिषेकाच्या वेळी स्वराज्यात 360 किल्ले होते। 9 वर्षात 343 किल्ले उभारले महाराज, 9 तीनशे 343 किल्ले जिंकले। फिनिक्स पक्षासारखी राखेत न भरारी घेतली, अशक्य काही नसतं, काहीच नसतं अशक्य। पर्याय निर्माण करता यायला हवेत। महाराजांचं यश कशात आहे? या पर्याय निर्माण करण्यात आहे। त्याची 35,000 फौज आहे, आपली 9,000 आहे, आपली वाढवता येते का? नाही। मग ठीक आहे, आपली वाढवता येत नाही ना, राहू दे, त्यांचे कमी करा। काय पर्याय काढला? आपली वाढवता येत नाही ना, ठीक आहे, त्यांचे कमी करा। एक दार बंद होतं ना आपल्यासाठी, त्यावेळी इतर 10 दारं उघडे असतात। जो शोध घेतो त्याला सापडतात। यशाचे 4 नियम आहेत। सांगा म्हणजे कळेल, मागा म्हणजे मिळेल, शोधा म्हणजे सापडेल, आणि ठोठवा म्हणजे उघडेल। सांगायला तर हवं तर लोकांना कळेल तुम्हाला काय पाहिजे, मागायला तर हवं तर लोकांना कळेल तुम्हाला काय द्यायचं, शोधायला तर हवं तुम्ही तर जे असेल ते सापडेल। अरे दरवाजावर ठोठवा तर दरवाजाला कसं कळेल तुम्हाला आत यायचं आहे? ठोठवा मग उघडेल। पर्याय निर्माण करता आले पाहिजेत। महाराजांनी ते केलं, आपलं वाढवता येत नाही ना, त्याचं कमी करा। 35,000 फौज इकडून इकडं नेऊन ठेवली, वॉचमन गेटमनच ठेवली इथं, हे गोपूर बांधून घ्या। आणि महाराज पुढच्या मोहिमेला निघाले। महाराजांनी दिलेल्या रकमेच्या बळावर आंध्र प्रदेश मधल्या मजुरांनी श्री शैल मल्लिकार्जुनच्या मंदिराचं ते चौथं गोपूर बांधून पूर्ण केलं। गोपूर बांधून झालं आणि सगळे मजूर चर्चा करत बसले। त्यांची चर्चा चालू झाली, ऐसा राजा होणे नाही। कितेक आले गेले, कितेकांनी मंदिर पाहिले, कितेकांनी शिखराचे दर्शन घेतले, कितेकांच्या ध्यानी आले। चौथे गोपूर बांधावयाचे राहिले, पण बांधावे असे वाटले कोणालाही नाही, वाटले ते फक्त छत्रपती शिवाजी महाराजांना। ऐसा राजा होणे नाही। अरे राजांचं हे मोठे पण लोकांना कळायला हवं, चिरंतन लक्षात राहायला हवं, काय करता येईल। आणि एक मजूर म्हणाला, आपण असं केलं तर हे जे चौथं गोपूर आपण बांधलंय, त्या चौथ्या गोपुरात आपण महाराजांचीच मूर्ती बसवली तर उत्तम उत्तम उत्तम। आणि आश्चर्याचा धक्का बसेल। आंध्र प्रदेश मधल्या मजुरांनी वर्गणी काढली आणि श्री शैल मल्लिकार्जुनच्या मंदिराच्या त्या चौथ्या गोपुरात छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती बसवली। महाराजांच्या हयातीत महाराजांचं उभारलं गेलेलं हे जिवंत स्मारक आहे आंध्र प्रदेश मध्ये। या मंदिराच्या तिथंच महाराजांनी एक ध्यान मंदिर सुद्धा उभा केलेलं। काळाच्या ओघात त्याची पडझड झाली। आता त्याच ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचं स्फूर्ती मंदिर उभा केलेलं आहे। दक्षिण दिग्विजय करून महाराज परत निघाले। येता येता कर्नाटकमध्ये आले। कर्नाटकात बेलवाडी नावाचं एक ठाणं आहे। सावित्रीबाई देसाई नावाच्या ठाणेदारीं तिथं राज्य करत होत्या। नवरा आदिलच्या सरदार मरण पावला, नवऱ्याच्या पश्चात ठाण्याचा कारभार या सावित्रीबाई बघत होत्या। आमचा सखोजी नावाचा सरदार, त्याला असं वाटलं की सगळं जिंकत निघालोच आहे, तर हे बेलवाडीचं ठाणंही जिंकावं। कुणी सावित्रीबाई म्हणून ठाणेदारी नाहीत, सहज पराभव करता येईल। त्याने मोजकं सैन्य घेतलं आणि बेलवाडीच्या ठाण्यावर हल्ला चढवला, पण बाई मोठ्या चिवट आणि जिद्दीच्या, त्यांनी सखोजी गायकवाडचा सपशेल पराभव केला। आपला सावित्रीबाईंनी पराभव केला आहे।
हे जर महाराजांना कळालं तर सखोजीने आणखी प्रचंड सैन्य गोळा केलं आणि पुन्हा एकदा बेलवाडीच्या ठाण्यावर हल्ला चढवला. यावेळी मात्र सावित्रीबाई देसाईंचा पराभव झाला. विजयाच्या उन्मादात सखोजींनी सावित्रीबाईला कैद केलं, महाराजांच्या सामने चला आणि कैद झालेल्या सावित्रीबाई निघाल्या पण अचानक थबकल्या, गर्दीशी मागे वळाल्या. स्वतःचं तान बाळ त्याने आपल्या सोबत घेतलं आणि म्हणाल्या, आता चला. तान बाळ घेतलेल्या कैदी असलेल्या सावित्रीबाई महाराजांच्या सामने उभा राहिल्या. आपण कैदी आहोत, आपण पराभूत आहोत, हा राजा आता आपल्याला शिक्षा सुनावणार, सजा फरमावणार. पण महाराजांनी काही शिक्षा सुनावण्या अगोदरच त्या सावित्रीबाई सरकन पुढे झाल्या आणि स्वतःच्या हातातलं तान बाळ त्यांनी महाराजांच्या मांडीवर ठेवलं आणि महाराजांना म्हणाल्या, मी तुमची दोषी आहे, मी तुमची कैदी आहे, काही शिक्षा द्यायची असेल तर ती मला द्या, पण या सगळ्या प्रकारात माझ्या या तान्या बाळाचा काही दोष नाही, त्याला तो शिष नको. आपल्या मांडीवर असलेल्या त्या तान्या बाळाकडे बघत महाराजांनी स्मित केलं. चिटणीसाला इशारा झाली, चिटणीस दुधाची वाटी घेऊन आला आणि आपल्या मांडीवर असलेल्या त्या तान्या बाळाला महाराजांनी चमच्याने दूध पाजलं. दूध पाजून झाल्यावर त्या तान्या बाळाकडे बघत महाराज सावित्रीबाईंना म्हणाले, हा आमच्या मांडीवर जो आहे ना तो आमचा भाचा आहे, हा आमचा भाचा आहे, म्हणजे तुम्ही आमच्या बहीण झाला. मग कुठला भाऊ बहिणीचं राज्य बळकावतो, कुठला भाऊ बहिणीला सजा सुनावतो, कुठला भाऊ बहिणीला शिक्षा देतो? सखोजी यांचं राज्य यांना परत द्याच, पण आमच्या बहीण म्हणून आमच्याकडून चोळी बांगडीसाठी यांना नवराज्य जोडून द्या आणि हा आमचा भाचा त्याच्या दूध भातासाठी वतनाची व्यवस्था करा. त्या सावित्रीबाईंना काही कळे ना, कैसा राजा, मला शिक्षा करणं राहिलं बाजूला, माझं राज्य ताब्यात घेणं राहिलं बाजूला, हा राजा माझं राज्य तर मला परत देतोच पण मला आपली बहीण मानतो, चोळी बांगडीसाठी मला नवराज्य जोडून देतो, माझ्या मुलाला भाचा मानतो, त्याच्या दूध भाताची व्यवस्था करतो, धन्य धन्य, ऐसा राजा होणे नाही. या राजांची ही कीर्ती लोकांना चिरंतन कळायला हवी आणि म्हणूनच या सावित्रीबाई देसाईंनी या प्रसंगाची तीन दगडी शिल्प तयार केली. महाराज बसलेत त्यांच्या मांडीवर ते तान बाळ आहे, महाराज त्याला चमच्याने दूध पाजतायत आणि शेजारी सावित्रीबाई देसाई उभा आहेत, अशी ती दगडी शिल्प. कधी कर्नाटकात गेलात तर धारवाड नावाचा जिल्हा आहे, त्या धारवाड जिल्ह्यात यादवाड नावाचं गाव आहे, त्या यादवाड गावात एक मारुतीचं मंदिर आहे आणि त्या मारुतीच्या मंदिरात सावित्रीबाई देसाईंनी कोरलेलं छत्रपती शिवाजी महाराजांचं हे दगडी शिल्प आहे. महाराजांच्या हयातीत उभारलं गेलेलं महाराजांचं हे जिवंत स्मारक आहे कर्नाटकमध्ये. ज्या प्रतापगडावर महाराजांनी अफजल खानाचा कोतळा बाहेर काढला त्याच प्रतापगडावर महाराजांनी आई भवानीचं मंदिर उभा केलं. मंदिराच्या मूर्तीची प्रतिष्ठापना होती. आई भवानीच्या मूर्तीची पालखीतून मिरवणूक चालल्यात होती. महाराज स्वतः पालखी खांद्यावर घेऊन निघाले होते. अचानक एका कोपऱ्यात काही लोक उभा असलेली महाराजांना दिसली. ती लांबूनच देवीला नमस्कार करत होती. महाराजांनी विचारलं, अरे लांबून का नमस्कार करता, जवळ या ना. ती लोक म्हणली, नाही 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 महाराज, इथूनच बरं आहे, अरे देवीचा आशीर्वाद घ्यायचा आहे, नमस्कार, जवळ या ना. लोक म्हटली, नाही 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 महाराज, आम्ही जवळ आलो तर देवी बाटेल, आमचा स्पर्श नको महाराज. महाराजांना काही कळे ना, आपण तेच ना, तेच पाथरवट ज्यांनी आई भवानीची मूर्ती तयार केली. अरे मग तुम्ही तयार केलेली मूर्ती भवानी ती देवीचं रूप घेते पण तुम्ही स्पर्श केल्यावर मग ती बाटते, हे कैसे, जवळ या. एवढंच नाही, त्यावेळी महाराजांनी क्रांतिकारी निर्णय घेतला आणि प्रतापगडाच्या आई भवानीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना ज्या पातरवाटांनी ती भवानी मातेची मूर्ती घडवली होती त्यांच्याच हस्ते करून घेतली. प्रतापगडावरचं ते भवानी मातेचं मंदिर महाराजांच्या त्या विलक्षण क्रांतिकार्याची साक्ष आहे. ते महाराजांचं अफाट कर्तृत्व स्मारक आहे. 350 वर्षापूर्वी महाराजांनी स्वराज्य उभा केलं पण या स्वराज्यातला पहिला नियम होता आपल्या सैनिकांना सक्त आदेश, रयतेच्या भाजीच्या देटालाही हात लावता कामा नये. पण कुठल्या रयतेच्या, स्वराज्यातल्या, स्वराज्यातल्या रयतेच्या भाजीच्या देटाला तर हात लावायचा नाहीच. पण शत्रू राज्यात जाल, शत्रूवर स्वारी कराल तेव्हा शत्रूच्या राज्यातल्या रयतेच्या भाजीच्या देटालाही हात लावायचा नाही.
हा राजा फक्त आपल्या रयतेची नाही शत्रू राज्यातल्या रयतेची सुद्धा काळजी घेतो आहे. महाराजांनी सैनिकांना स्पष्ट आदेश दिलेत, मंदिर मस्जिद चर्च धक्का लावायचा नाही. स्पष्ट आदेश दिलेत महाराजांनी, परस्त्री माते समान स्त्रीला हात लावायचा नाही. राजकारण हे अर्थकारणावर असतं, पण 350 वर्षापूर्वीचं छत्रपती शिवाजी महाराजांचं राजकारण हे नैतिक जीवन मूल्यांवर आधारित आहे. हे सगळ्यात मोठं वैशिष्ट्य आहे. सगळ्यात प्रत्येक घटनेतून प्रत्येक प्रसंगातून महाराजांनी एक विलक्षण अलौकिक गुण दिला जो आजही आम्हाला प्रेरणादर्शी आहे. स्वराज्य उभा केलं, स्वराज्य उभाही राहिलं, पण महाराजांनी विचार केला या भूमीत राज्य नव्हते असं नाही. देवगिरीचं राज्य होतं, विजयनगरचं साम्राज्य होतं, पण उद्ध्वस्त झालं. आपणही स्वराज्य उभा करतोय कदाचित नाही, हे स्वराज्य चिरंतन राहिलं पाहिजे, अखंड टिकलं पाहिजे. आणि महाराजांनी त्यासाठी पहिला विचार केला, स्वराज्याला धोका कुठून, महाराष्ट्राला धोका कुठून. आणि महाराजांच्या लक्षात आलं, महाराष्ट्राला धोका जमिनीवरनं नाही, महाराष्ट्राला धोका समुद्रावरनं आहे. 350 वर्षापूर्वी शिवाजी महाराजांनी सांगितलं, महाराष्ट्राला धोका समुद्रावरून. परवा मुंबईवर 26/11 दहशतवादी हल्ला झाला आणि मग आम्हाला कळालं महाराज म्हणत होते ते खरं होतं, महाराष्ट्राला धोका समुद्रावरून. आणि म्हणूनच सम्राट चंद्रगुप्तानंतर हिंदुस्थानात स्वतःचं आरमार उभा करणारा पहिला राजा म्हणून आम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांची नोंद घ्यावी लागते. कधी भारतीय नौदलात गेला तर नौदलाच्या प्रवेशद्वारावरच लिहिलंय, भारतीय आरमाराचे जनक छत्रपती शिवाजी महाराज. महाराष्ट्राला 750 किलोमीटरची किनारपट्टी लाभली आहे. शत्रू याच किनारपट्टीवरनं येऊ शकत होता, नव्हे समुद्रावर ताबा कुणाचा, मालकी कुणाची. आमची नौका जर समुद्रात घालायची झालं तर आम्हाला पोर्तुगीजांचा परवाना घ्यावा लागायचा. महाराज म्हटले हे चालणार नाही, भूमी आमची मग समुद्रही आमचाच असेल. महाराजांनी समुद्रावर हुकूमत निर्माण करायचा प्रयत्न सुरू केला आणि 750 किलोमीटरच्या किनारपट्टीवर महाराजांनी तब्बल 85 किल्ले उभारले, समुद्रालाच व्यसन घातली. महाराजांना जंजिरा घ्यायचा होता पण महाराज अयशस्वी झाले. अखेर जंजिराच्या उरावर महाराजांनी दुसरी शिवलंका उभारली. 84 बंदरे ऐसी जागा नाही, ऐसा गड सिंधुदुर्ग. महाराजांनी दर्यात सिंधुदुर्ग उभा केला. ह्या सिंधुदुर्गाचं बांधकाम चालू होतं त्यावेळी महाराज तिथल्या बांधकाम प्रमुखाला काय सूचना देतात माहिती आहे? महाराज लिहितात, इंग्रजांकडनं शिसं मोजून घेणे, धूर्त इंग्रज फसवतील. महाराज सांगतायत सिंधुदुर्गाच्या बांधकामाला लागणारी वाळू धुवून घेणे, वाळूला माती चिटकून राहील, ती तशीच बांधकामात येईल आणि लाटांच्या तडाक्याने परत माती वाहून जाईल आणि भिंती पोकळ राहतील. म्हणून महाराज सांगतायत वाळू धुवून घ्या. किती बारकाईनं लक्ष देत आहेत महाराज प्रत्येक गोष्टीकडं. या सिंधुदुर्गाचं बांधकाम बघायला महाराज सिंधुदुर्गावर आले, पाहणी सुरू होती आणि अचानक महाराजांचा डावा पाय तिथल्या ओल्या बांधकामावर पडला आणि महाराजांच्या डाव्या पायाचा ठसा त्या चुन्याच्या गिलाव्यावर उमटला. महाराज म्हटले अरे, तसे कामगार म्हटले राजा लय बेस झालं, ही शिवलंका उभारताय, दर्याला व्यसन घालताय. राजे आज आपण आलात पण आम्हाला असं वाटतं की आपण इथंच असावात, आपण आम्हाला प्रेरणा देत राहावात, आपलं अस्तित्व इथं राहावं. महाराज एक विनंती आहे. आणि या कामगारांनी ओल्या चुन्याचा गिलावा महाराजांच्या सामने धरला. महाराज आपल्या हाताचा ठसाही यावर उमटवावा. महाराजांनी आपल्या हाताचा ठसा त्यावर दिला. पुढं महाराणी जिजाबाईंनी सिंधुदुर्गावरच्या महाराजांच्या त्या हाताच्या आणि पायाच्या ठस्यांचं कोनाड्यात रूपांतर केलं, त्याला उत्तम पद्धतीनं संवर्धित केलंय. आज कधी सिंधुदुर्गावर गेला तर महाराजांच्या हाताचं आणि पायाचं ठसे तुम्हाला तिथं आजही दर्शन देत राहतील. महाराजांच्या हयातीतलं महाराजांचं हे तिसरं जिवंत स्मारक आहे सिंधुदुर्गावर. महाराजांनी आरमार उभा केलं पण त्यावेळी जहाज इंग्रजांकडनं घ्यावी लागायची, तोफा पोर्तुगीजांकडनं घ्याव्या लागायच्या, दारुगोळा डचांकडनं घ्याव्या लागायच्या. ते देतही होते पण महाराजांनी विचार केला, इंग्रज आज हद्द देत आहेत, पोर्तुगीज आज तोफा देत आहेत, डच आज दारुगोळा देत आहेत, पण उद्या हे देणं याने बंदच केलं तर
आणि महाराजांच्या लक्षात आलं जी माणसं दुसऱ्याच्या खांद्यावर उभा असतात ती केव्हाही ढासळतात आणि जी माणसं स्वतःच्या पायावर उभा असतात त्यांना कोसळण्याचा धोका नसतो. स्वराज्य स्वतःच्या पायावर उभा राहिलं पाहिजे. आणि महाराजांनी रत्नागिरी जिल्ह्यातल्या विजयदुर्गला जहाज बांधायचा कारखाना काढला, मुंबईजवळच्या कल्याणला आरमाराची गोदी काढली, तोफा ओतायचा कारखाना पुण्याजवळच्या मावळमध्ये चालू झाला, स्वराज्यासाठी लागणारा दारुगोळा आता स्वराज्यातच निर्माण होऊ लागला, स्वराज्य स्वयंपूर्ण झालं, स्वावलंबी झालं, स्वयंभू झालं. उद्योगशीलता आणि उद्यमशीलता हा महाराष्ट्राला दिलेला महाराजांनी अलौकिक गुण आहे. आज आम्ही म्हणतो खरं मराठी माणूस व्यापारात माग, मराठी माणसाला उद्योग जमत नाही. कोण म्हटलं? 350 वर्षापूर्वी महाराजांची जहाजं युरोप, इराण, तुर्कस्तानला मसाल्याच्या पदार्थाचे व्यापार करायला जात होती. महाराजांनी इथं एवढे कारखाने उभारलेले की मराठी माणूस उद्योगात माग असं म्हणूच नाही शकत. 85 किल्ल्याबरोबरच महाराजांनी 2 जागतिक कीर्तीची बंदरं उभारली, ज्या बंदरावरून पूर्वेला येमेनकडं आणि पश्चिमेला इंडोनेशियाकडं मराठ्यांच्या जहाजांचा व्यापार चालायचा. हे 350 वर्षापूर्वी केलंय महाराजांनी. 350 वर्षापूर्वी महाराजांनी एक विचार केला, हे इंग्रज आज जहाजं देत आहेत, पोर्तुगीज आज तोफा देत आहेत, उद्या नाही, पण ही स्वराज्याच्या बनावटीची जहाजं, महाराजांनी तयार केलेली जहाजं, ज्यावेळी दर्यात तरंगू लागली त्याच्यावर अवजड तोफ ठेवली तर तोफेच्या ओझ्यानं जहाज डसमळायचं, सबब नेम चुकायचा, तोफेचा गोळा पुढं सुटला, दाब मागं पडला की जहाज पाण्यात बुडायचं. महाराजांच्या लक्षात आलं काहीतरी केलं पाहिजे आणि एके दिवशी विचार करून महाराज कल्याणच्या कारखान्यात पोहोचले. मी सांगतो तसं जहाज तयार करा आणि महाराजांनी सांगितलं असं 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 आणि तसं तसं जहाज तयार झालं. तत्कालीन काळात पाण्यावर अत्यंत जलद गतीनं पाळणारं, किती ओझं ठेवलं तर नडस मिळणारं, तोफेचा गोळा पुढं सुटला, दाब मागं पडला तरी पाण्यात न बुडणारं असं विलक्षण जहाज महाराजांनी निर्माण केलं. महाराजांच्या निर्मितीतनं तयार झालेली जहाज त्यांचा पहिला लढा इंग्रजांशी झाला आणि इंग्रजी आरमाराचा मराठ्यांनी सपशेल पराभव केला. मुंबईचा इंग्रज गव्हर्नर सुरतेच्या इंग्रज गव्हर्नरला कळवतो, जोपर्यंत शिवाजी महाराजांसारखी जहाज आपल्या आरमारात येत नाहीत तोपर्यंत मराठ्यांच्या आरमारांचा पराभव करणं कठीण आहे. सुरतेच्या गव्हर्नरनं विचारलं असलं कसलं जहाज आहे त्यांचं, त्या गव्हर्नरला माहिती मिळाली ज्या इंग्रजांकडनं जहाज विकत घ्यावं लागायचं त्या इंग्रजांनी महाराजांना पत्र पाठवलं, तुम्ही तयार केलेलं जहाज आम्हाला विकत देता का. ही महाराजांची निर्मिती आहे ज्याचं महाराजांनी नाव ठेवलं संगमिरी जहाज. हे आपण तयार केलं आहे. पोर्तुगीज डच आणि पोर्तुगीजांच्या आरमारावर उरावर महाराजांनी स्वतःचं आरमार उभा केलं. एक पाश्चात्य प्रवासी असं लिहितो की नशीब ते शिवाजी महाराज जमिनीवर जन्माला आले. महाराज जर पाण्यावर जन्माला आले असते ना तर 150 वर्ष राज्य करणं लांब राहिलं, इंग्रजांना हिंदुस्थानचा नीट चेहरा सुद्धा बघता आला नसता. इतकं विलक्षण सामर्थ्य महाराजांनी तो उभा करून ठेवलं, इतकं विलक्षण. अहो ऍबे करे नावाचा फ्रेंच प्रवासी महाराजांच्या रोह्याच्या कार्यालयात आला, त्याला राजापूरच्या बंदरात जायचं होतं, महाराजांची दर्यावर हुकूमत, त्यामुळे महाराजांच्या कार्यालयातनं पुढचा परवाना घेतल्याशिवाय ह्या ऍबे करेला पुढं राजापूरला जाता येणार नव्हतं. हा ऍबे करे महाराजांच्या रोह्याच्या कार्यालयात पोहोचला आणि परवाना घेता घेता त्या रोह्याच्या कार्यालयातल्या महाराजांच्या अधिकाऱ्याला त्यांनी विचारलं, तुमचे महाराज प्रत्येक लढाईत यशस्वी होत आहेत, तुमच्या महाराजांना विजय जणू प्रसन्न आहे, तुमच्या महाराजांच्या या यशाचं कारण काय, कशामुळे महाराज यशस्वी होत आहेत. त्यावेळी शिवाजी महाराजांचा रोह्याच्या कार्यालयातला अधिकारी म्हणाला, आमच्या महाराजांचं यश याचं कारण एकच, अभ्यास, विलक्षण अभ्यास. असं कुठलं क्षेत्र नाही, असा कुठला प्रांत नाही ज्या क्षेत्रप्रांतांचा महाराजांना अभ्यास नाही. इतिहास तर तोंडपाट आहेच पण राज्यशास्त्र, धर्मशास्त्र, अर्थशास्त्र, नीतीशास्त्र, समाजशास्त्र, व्यवस्थापन शास्त्र या साऱ्यांमध्ये महाराज तरबेज आहेत. महाराजांना भूगोल सुद्धा तोंडपाट आहे. इथल्या नद्या, नाले, डोंगर, कडे, कपाऱ्या, वाटा, घाटवाटा सारं महाराजांनी स्वतः स्वतः नकाशे केलेत. इतका सूक्ष्म अभ्यास आहे महाराजांचा की त्यांच्या अभ्यासापुढं या साऱ्या योजना सहजासहजी यशस्वी होतात. शिवचरित्रातनं आम्हाला काय संदेश दिला, यश मिळवायचं असेल तर अभ्यास, अभ्यास फार महत्त्वाचा आहे.
ज्या क्षेत्रात असाल तिथला अभ्यास. आमच्या पोरांची अलीकडची अडचण अशी झाली की अभ्यास सोडून सगळं येतं आम्हाला, सगळ्यात मोठी अडचण. अहो त्यांच्या गावची तीन चार पोरं होती, म्हणले काय नोकऱ्या बिकऱ्या नाहीत, आता काहीतरी वेगळं केलं पाहिजे. मग चौघांनी ठरवलं व्यवसाय करू कुठला तरी. मग चौघांनी व्यवसाय कुठला करायचा ह्याच्यावर चर्चा केली. मग त्यांच्या लक्षात आलं आपलं गाव जरा आतमध्ये आहे, गावचं एस टी स्टँड गावाच्या बाहेर आहे. म्हणले माणसं एस टीतनं उतरतात आणि 2 किलोमीटर चालत गावात येतात, त्यामुळं जर लोकांच्या सोयीसाठी आपण रिक्षाचा व्यवसाय चालू केला आणि रिक्षा जर स्टँडला लावली तर गावात येणारी माणसं लय भेटणार, व्यवसाय उत्तम चालणार. चौघांनी मिळून लगेच पैसे काढले, चौघात मिळून रिक्षा घेतली, रिक्षा एस टी स्टँडवर लावली, रिक्षा स्टँडवर उभा केली आणि या चौघातले तिघं मागच्या सीटवर बसले आणि चौथा पुढच्या सीटवर बसला. आली एस टी, उतरली माणसं, रिक्षा दिसल्यावर गेली बसायला, वाकून बघितलं रिक्षा फुल, चलो पैदल. 3 महिने झाले यांच्या रिक्षाला काय ग्राहकच मिळेना. चौघ परत एकत्र आले, म्हणले या व्यवसायात काय राम नाही, दुसरा कुठला तरी व्यवसाय चालू करू. परत त्यांनी चर्चा केली कुठला व्यवसाय चालेल आणि मग त्यांच्या लक्षात आलं आपल्या गावात गाड्या भरपूर झाल्यात पण गाडी पंक्चर झाली तर पंक्चर काढायचं दुकान आपल्या गावात नाही, आपण पंक्चर काढायचं दुकान टाकू. चौघांनी परत पैसे काढले, पंक्चर काढायचं दुकान टाकलं पण 3 महिने झालं दुकान टाकून ह्यांच्या पंक्चर काढायच्या दुकानात एकही गाडी आली नाही. का? ह्यांनी पंक्चर काढायचं दुकान 4th floor टाकलं होतं. ज्या क्षेत्रात आहात तिथला खोलवर अभ्यास करा. काय, कधी, कुठं, कसं करायचं आहे या प्रश्नांची उत्तरं शोधणं म्हणजे अभ्यास करणं. महाराजांनी ते केलंय, बारीक सारीक अभ्यास आहे महाराजांचा. अबे करेला आमच्या त्या कार्यालयातला अधिकारी सांगतोय आमच्या महाराजांचा अभ्यास, या अभ्यासाच्या बळावर महाराज यशस्वी होता. आणि प्रश्न विचारलाय अबे करेनं, महाराज हे सगळं करतायत पण तुमच्या महाराजांचं स्वप्न काय आहे, तुमच्या महाराजांचं ध्येय काय आहे, तुमच्या महाराजांची महत्वाकांक्षा काय आहे. आणि रोहेच्या कार्यालयातील शिवाजी महाराजांचा तो अधिकारी सांगतोय आमच्या महाराजांचं स्वप्न, आमच्या महाराजांचं ध्येय, आमच्या महाराजांची महत्वाकांक्षा, सिंधू नदीपासून बंगालच्या उपसागरापर्यंत, अहद तंजावर पासून तहद पेशावर पर्यंत अखंड साम्राज्य उभं करायचं आणि या साम्राज्यावर भगवा डौलानं फडकावत ठेवायचा, हे माझ्या राजांचं स्वप्न आहे. काय विलक्षण स्वप्न आहे. सिंधू नदीपासून बंगालच्या उपसागरापर्यंत अखंड साम्राज्य उभा करायचं आणि या साम्राज्यावर भगवा डौलानं फडकावत ठेवायचा, हे माझ्या राजांचं ध्येय आहे. ध्येयाशिवाय जीवन व्यर्थ ध्येय ठरलंय. त्या दृष्टीनं महाराजांची वाटचाल चालू आहे. तुम्ही काम किती करता याला महत्व नाही, तुम्ही काम कसं करता हेही महत्वाचं नाही, तुम्ही तुमच्या कामाचं नियोजन कसं करता हे फार आणि फार महत्वाचं आहे. 50 वर्षाचं आयुष्य आहे महाराजांचं, पण या 50 वर्षाच्या आयुष्यात एकही घटना अशी नाही, एकही प्रसंग असा नाही की ज्याचं महाराजांनी नियोजन केलं नाही. अहो ते जाऊ द्या, आईच्या गर्भात असतानाच ज्यांच्या आयुष्याचं नियोजन ठरलंय असा जर कोणी महापुरुष या सृष्टीत जन्माला आला असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांशिवाय दुसरं नाव नाही. जन्माला यायच्या आधीच ठरलंय का जन्माला यायचं आहे, जन्माला यायच्या आधीच ठरलंय जन्माला येऊन काय करायचं आहे. 50 वर्ष एकही घटना अशी नाही, एकही प्रसंग असा नाही की ज्याचं महाराजांनी नियोजन केलं नाही. स्वराज्य उभा करायचं आहे, महाराजांकडे आहे काय, ना साधनं, ना संपत्ती, ना सैन्य. हे स्वराज्य कुणाच्या जोरावर उभा केलं, कवायती फौजाच्या? नाही ओ, तुमचे आमचे बापजादे महाराजांच्या खांद्याला खांदा लावून लढत होते. शेतात नांगरट करता करता नांगरं मोडून त्याच्या तलवारी बनवून ही माणसं या मातीच्या मुक्ततेसाठी महाराजांबरोबर झुंजत होती. रानावनातल्या माणसांच्या बळावर महाराजांनी राज्य उभा केलं नव्हे, स्वराज्य हे शेतकऱ्यांनी उभा केलेलं राज्य आहे. 350 वर्षापूर्वी केवढी अफाट क्रांती केली महाराजांनी. कशासाठी स्वराज्य? कशासाठी? स्वतःला छत्रपती व्हायचंय म्हणून? नाही, महाराजांच्या राज्याचा वचननामा काय? वचननामा एकच, सर्वास पोटास लावणे आहे बस. इथला प्रत्येक जण पोटाला लागला पाहिजे. पोटं रिकामी असली की माणसं झोकलेली राहतात आणि पोटं भरलेली असली की मग पाठीचे कणे ताट होतात. माणसांच्या पाठीचे कणे ताट करायचे असतील, त्यांना स्वाभिमान द्यायचा असेल तर त्यांची पोटं भरली पाहिजेत. महाराजांनी त्यासाठी चोह दिशाला
उद्योगधंदे चालू केले, माणसांच्या हातांना काम दिलं, हे राज्य आपलं कधी वाटतं? जर त्या राज्याच्या कार्यात आपला सहभाग असेल तर महाराजांनी इथल्या प्रत्येकाचा समावेश करून घेतला राज्याच्या कारभारात. अहो एखादा सुतार एखादी लाकडाची फळी रांधायचा, त्यांनी रांधलेली फळी एखाद्या जहाजाला बसवली, जहाज युद्धात उतरायचं, युद्धात त्या जहाजाला विजय मिळायचा आणि तो सुतार छतीकडून सांगायचा, त्या 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 जहाजाची फळी मी रांधली आहे. मी कोण आनंद दिला महाराजांनी, कोण अभिमान दिला? हे राज्य प्रत्येकाला आपलं वाटत होतं म्हणून प्रत्येक जण त्या राज्यासाठी स्वतःच्या कर्तृत्व समिधा देत होत्या. मला एका प्रश्नाचं उत्तर द्या, आपल्या घरातल्या विजेच्या बल्बला आपण कधी दगड मारतो का? नाही. आणि रस्त्यावरची एक तरी ट्यूब आपण नीट ठेवतो का हो? कारण घरातला बल्ब माझा असतो, रस्त्यावरची ट्यूब माझी नसते. ज्या दिवशी रस्त्यावरची ट्यूब माझी होईल ना, त्या दिवशी हा देश महासत्ता होईल. महाराजांनी ते केलं. हे तुझं आहे, हे तुझं राज्य आहे, तुझं आहे ना, मग तुलाच उभारलं पाहिजे, तुलाच लढलं पाहिजे. ही उर्मी इथल्या प्रत्येकात पेरली महाराजांनी. नाहीतर मला प्रश्न पडतो, काय दिला असलो महाराजांनी? बघा ना, आमच्या तानाजींनी पोराचं लग्न काढलंय, पत्रिका द्यायला महाराजांकडे गेला. राजा रायबाच्या लग्नाला यायचं बरं का? मात्र राजांची नजर कोंडाण्यावर, आणि कोंडाण्याकडे पाहता पाहता राजे तानाजींना म्हणाले, ताना कोंडाणा घ्यायचं म्हणे आहे रे. तसं सर्दी शुटले तानाजी, हातातल्या पत्रिका फेकल्या. राजा आधी लगेन कोंढाण्याचं मग रायबाचं, आणि पोराचं लग्न टाकून तानाजी कोंढाण्याचं लग्न करायला गेले. गेले 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 असे गेले की रायबाचं लग्न करायला परत आलेच नाहीत. मला राहून राहून प्रश्न पडतो, काय दिलं असेल महाराजांनी? हो का महाराज म्हणले असतील तानाजीना, ताना तेवढा कोंढाणा घ्या, मग पंचायत समितीच्या तिकिटाचं तुमचं बघतो. काय दिलंय? नाही हो, महाराजांनी स्पष्ट सांगितलं, मी म्हणतोय म्हणून नको येऊस, मी म्हणतोय म्हणून नको लढूस. तुला जर वाटत असेल तुझ्या पोरी बाळींच्या बरोबर सुरक्षित राहावी तर ये, तुला जर वाटत असेल तुझं राज्य तुझंच राहावं तर ये, तुला जर वाटत असेल तुझ्या उद्याच्या पिढ्या सुखात नांदाव्यात तर ये, मी सांगतोय म्हणून नव्हे. इथला प्रत्येक जण जो आला ना, तो स्वतःच्या राज्यासाठी, स्वतःच्या उद्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी, हे तुझं राज्य आहे, उभा करायची जबाबदारी सुद्धा तुझी आहे. महाराज प्रेरक झाले आणि त्यांनी असंख्यांना प्रेरणा दिली. शून्यातनं विश्व उभा केलं महाराजांनी, जे उपलब्ध आहे त्याचा वापर केला आणि त्याच्या बळावर हे राज्य उभा केलं. माझ्याकडं हे नाही, माझ्याकडं ते नाही, मला कुणी ते दिलं तर ते करीन असला प्रकार नाही, काही नाही महाराजांकडे. बघा ना, 13, 14, 15, 16 वर्षाची पोरं महाराज गोळा करायचे, दूरवर एखाद्या जंगलात जायचे, जंगलातल्या दाट झाडीत या पोरांना तलवारबाजीचा युद्धाचं शिक्षण प्रशिक्षण द्यायचंय, पण कुणाला नकळत, कुणाला कळणार नाही अशा बेतानं, आणि आपलं जंगलात आत काय चाललंय ते बाहेर कुणाला कळू नये म्हणून शिवबा राजांनी जंगलाच्या बाहेरच्या झाडावर एक पोऱ्या उभा केलेला असायचा. त्याला सांगितलेलं असायचं, कुणी अनोळखी माणूस येताना दिसला की तू नुसता खुनेचा आवाज कर, तुझा खुनेचा आवाज ऐकला की मी तलवारी समशेर लपून ठेवतो आणि विटीदंडूचा खेळ चालू करतो, म्हणजे कुणाला कळणार नाही आपला आत काय चाललंय ते. त्या दिवशी शिवबा राजांचा खेळ रंगात आला होता, आपल्या सोबत त्यांना तलवारबाजीचा युद्धाचं शिक्षण प्रशिक्षण दिलं जात होतं. त्यावेळी जंगलाच्या बाहेरच्या झाडावर एक खुनेचं पोरग टेहणी करत बसलं होतं, त्याचवेळी त्याला दिसलं एक 15-16 वर्षाचं रांगडं पोरग येताना. तसं खुनेचं पोर थरारलं, नीट निरकून बघितलं, येणारं पोर अनोळखी वाटलं. तसं बसल्या जागेवरून त्यांनी हुबे हुब मोराचा आवाज काढला. मोराचा आवाज म्हणजे खून. शिवबाराजांना कळवायची की कुणी अनोळखी येतंय सावध राहा. शिवबाराजांनी मोराचा आवाज ऐकला, आपल्या सोबत्यांना सांगितलं, अरे तलवारी समशेर लपून ठेवा, विटीदंडूचा खेळ चालू करा, कुणी अनोळखी येत आहे. पोरांनी तलवारी लपवल्या, विटीदंडूचा खेळ चालू झाला. तोपर्यंत जंगलाच्या बाहेरच्या झाडावरचं ते खुनेचं पोरग टप्पदिशीखाली पडलं होतं. 15-16 वर्षाच्या त्या रांगड्या पोरापुढं उभं राहिलं होतं आणि त्याला दमात घेऊन विचारत होतं, कोण र तू? आणि ते 15-16 वर्षाचं रांगडं पोरग सांगत होतं, रामोश्याचा बहिरजी जी, काय काम काढलं सर? काही नाही जी, राजांना भेटायचं होतं. का र? बोलू की राजांना, मग सांगतो. ते खुनेचं पोर म्हटलं, तू तर म्हणताच, मी राजासनी सांगावं देऊन येतो. खुनेचं पोर गात गेलं, राजांना सांगू लागलं, राजा कुणी रामोश्याचा बहिरजी आलायची. राजा म्हटले, दे पाठवून आत. बहिरजी आत आला, राजांपुढं उभा राहिला. राजाने विचारलं, काय काम काढलंस रे? तसं बहिरजी म्हणाला, राजा आम्हाला बी तुमच्या खेळात घ्या की सामील करून. राजाने विचारलं, काय येतं तुला? सगळं येतं जी, कसला बी आवाज करतो, कुणाची बी नक्कल करतो. राजा वेषांतर तर असा करतो की तुम्ही बी ओळखायचा नाही. राजांना पटलं वाटलं माणूस कामाचा, असं असं असं, मग चल ये 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 आत्तापासूनच आमच्या खेळात ये. तसा बहिरजी घुटमळला, म्हटला, राज उद्यापासून येतो की जी? का र? नाही, बापाला सांगावा दिला असता राज, बापाला सांगून मग उद्यापासून येतो की जी? राजे म्हणले, ठीक आहे, ये उद्यापासून जा. बहिरजी जायला वळाला, 5-6 पावलं गेला, अचानक काय वाटलं कुणास ठाऊक,
बहिर्जी पुन्हा माघार आला. राजांना म्हणाला, राजा एक सांगू काजी. राजे म्हणले, बोल. नाही, कुणी अनोळखी माणूस आला तर तुम्हाला कळावं म्हणून तुम्ही झाडावर जो पोऱ्या उभा केलाय त्याला सांगा ह्या दिवसात मोरवर रडत नाहीती. नाही, कुणी जाणता माणूस यायचा आणि मोराचा आवाज ऐकायचा, तो विचार करायचा या दिवसात जर मोर ओरडतच नाही तर आवाज आला कुठनं? ऐकता ग उसुंजल राजा. राजाने माणसं गोळा केली त्याशी दऱ्याखोऱ्यातली गिरकंदरातली अचूक ज्ञान सूक्ष्म निरीक्षण असलेली हाच बहिर्जी पुढं राजांचा गुप्तहेर प्रमुख झाला. रवींद्रनाथ टागोर एका ठिकाणी असं म्हणतात की हा देश विविध जातींचा, नाना पंतांचा, अनेक धर्मांचा, हे सगळे एकत्र येणं कठीण, एकत्र आले तर त्यांच्यात एकसंगता निर्माण होणं कठीण, आणि ते एकसंघ जरी झाले तर त्यांच्यात राष्ट्रीयत्व निर्माण करणं महाकठीण. पण हे महाकठीण असलेलं कार्य छत्रपती शिवाजी महाराजांनी या स्वराज्याच्या रूपानं पूर्णत्वाला नेलं. हे राज्य साऱ्यांचं, साऱ्या जाती धर्माचं इथं उभा केलं. काय शून्यातन विश्व उभा करणारे राजे, हाताशी काही नसताना महाराजांनी हे साम्राज्य उभा केलं. हे वैशिष्ट्य आहे महाराजांचं. कोण हो साधी साधी माणसं, सर्वांस पोटास लावणी आहे. महाराष्ट्रात आज मिती 450 किल्ले आहेत, पैकी 360 स्वराज्यात होते, पैकी 110 किल्ले आपल्या 50 वर्षाच्या आयुष्यात महाराजांनी बांधलेत. 50 वर्षात एक घर बांधून होत नाही आम्हाला. महाराजांनी 110 किल्ले बांधले. स्वराज्य बळकट करणं हा हेतू होताच, पण त्याहीपेक्षा महत्वाचा हेतू होता या मातीत उगवलेल्या प्रत्येकाच्या हाताला काम मिळालं पाहिजे. सुतार, लोहार, चांबार, नावी, जोशीगुरव, वाणी, मुलानी, साळी, मळी, दंगर, कोळी, तेली, आगरी, भंडारी, सारी सारी पोटाला लागली पाहिजेत. 350 वर्षापूर्वी केलेला महाराजांचा हा विलक्षण प्रयोग होता, ज्या प्रयोगाने या रयतेला लोककल्याणकारी राज्य निर्माण करून दिलं. स्वराज्य माझं राज्य आणि सुराज्य लोककल्याणकारी राज्य, या साऱ्याच्या बळावरच 6 जून 1674 रायगडावर महाराजांचा राज्याभिषेक झाला. 750 वर्षाचं पारतंत्र्य हटलं, रायगडाच्या माथ्यावर स्वातंत्र्याचा सूर्य प्रकटला. या मुलांच्या पातशाहीमध्ये एक मराठा एवढा पातशाह झाला ही गोष्ट काही साधी झाली नाही, असं बखरकरांनी त्याचं वर्णनही केलं. महाराष्ट्र हे पहिलं लोकशाही राष्ट्र म्हणून उदयाला आलं. शेतकऱ्यांचं, कष्टकऱ्यांचं, कामकऱ्यांचं लोककल्याणकारी राज्य निर्माण झालं. पण महाराजांचा हा राज्याभिषेक होऊ नये यासाठी औरंगजेब जंग जंग पछाडत होता. हा राज्याभिषेक होताच कामा नये. हा राज्याभिषेक उद्ध्वस्त करायची जबाबदारी त्याने आपल्या दूध भावावर सोपवलेली. त्याचा दूध भाऊ होता इथं नगर जिल्ह्यात श्रीगोंदा नावाचा तालुका आहे. त्या श्रीगोंदा तालुक्यात भीमेच्या काठावर बहादूरगड नावाचा एक किल्ला आहे. त्या बहादूरगडावर हा औरंगजेबाचा दूध भाऊ राहत होता, ज्याचं नाव होतं खान जहान बहादूर खान कोकलता साहेबा जंग. कसं जोरदार नाव आहे, खान जहान बहादूर खान कोकलता साहेबा जंग. आता काय काय लोक विचारतात त्याची बायको कसं नाव घेत असेल, तर आपल्याला काय करायचं आहे, नाव जोरात आहे. खान जहान बहादूर खान कोकलता साहेबा जंग. पूर्वी आपली नावं पण जोरात होती, तानाजी, बाजी, येसाजी, कोंडाजी, कडतोजी, म्हणजे कुणी आपलं नाव घ्यावं त्याला जी म्हणावंच लागायचं. स्वाभिमान दिला होता महाराजांनी, पण याचं नाव जोरात. औरंगजेबानं महाराजांचा राज्याभिषेक उद्ध्वस्त करायची जबाबदारी याच्यावर सोपवलेली, पण तरी राज्याभिषेक झाला. औरंगजेब भयान संतापला आणि त्यांनी खरमरीत पत्र या बहादूर खानाला लिहिलं. अरे तू करतोस काय, राज्याभिषेक झाला. या बहादूर खानानं औरंगजेबाला कळवलं, हुजूर मी उत्तरेकडनं प्रचंड प्रयत्न केले पण बहुतेक त्या खुदाचीच इच्छा होती शिवराय छत्रपती व्हावे. अहो काय अलौकिक उत्तर आहे. तो बहादूर खान सांगतोय, मी उत्तरेकडनं प्रचंड प्रयत्न केले पण बहुतेक परमेश्वराचीच इच्छा होती महाराज छत्रपती व्हावे, आम्ही पामर काय करणार. पण या बहादूर खानाला माहिती होतं महाराजांचा राज्याभिषेक झाला याचा राग औरंगजेब सगळा आपल्यावर काढणार. औरंगजेबाचा हा संताप आपल्याला परवडणारा नाही. काही झालं तरी औरंगजेबाचा आपल्यावरचा राग गेला पाहिजे. तो राग कसा काढायचा हेही बहादूर खानाला माहिती आहे.
त्याला माहिती आहे टेबला खालून दिलं म्हणजे टेबलावरनं काम होतं. पैसे म्हटलं की औरंगजेब पागळायचा, आपल्यावरचा राग जावा यासाठी या बहादूर खानानं लगेच औरंगजेबाला आग्र्याला पत्र पाठवलं. हुजूर जे व्हायचं ते झालं, पण इथं बहादूरगडावर मी 1 कोटी रुपये नगद गोळा करून ठेवलेत आणि 200 दक्षिणी घोडी, बस एवढा पावसाळा संपू द्या, हे 1 कोटी रुपये आणि 200 घोडी मी लगेच आग्र्याला पाठवतो. औरंगजेबाने पत्र वाचलं, 1 कोटी नगद, भले पट्टे, शाबास शाबास, दे दे लवकर 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 पाठवून दे आणि इथनं फुडजारा नीट राहा. रागच गेला औरंगजेबाचा 1 कोटी म्हटल्यावर. पण बहादूरगडावर 1 कोटी नगद आहेत ही बातमी जेवढ्या वेगात आग्र्याला औरंगजेबाला कळाली त्याच्या दुप्पट वेगात ती रायगडावर महाराजांना समजली की बहादूरगडावर 1 कोटी नगद आहेत. महाराज म्हटले, बरं झालं, नाहीतर राज्याभिषेकाला खर्च झालाच होता. महाराज आपल्या गुप्तखेर खात्यावर कमालीचा खर्च करायचे. तो ॲबे करेला रोह्याच्या कार्यालयातला अधिकारी सांगतो, प्रत्येक राज्यात महाराजांचे गुप्तहेर आहेत, तिथं काही कळावं त्याच्या दुसऱ्या क्षणी ती वार्ता महाराजांकडे असते. अहो किती गोपनीय गुप्तहेर खातं. गुप्तहेर खात्याच्या बहिर्जी नायकांशिवाय इतर हेरांची नावं अजून इतिहासाला माहिती नाहीत, इतकं गोपनीय आहे ते. कळालं महाराजांना 1 कोटी नगद. तानाजी म्हणायचा, राज एवढा बाव डाव आपला तसा यसाजी म्हणायचा, ताना आम्ही आहे नवं अजून, ही मोहीम आपली आहे. तसा बाजी म्हणायचा, यसाजी कौपसन नंबर लावून बसलो गा शर्मा, ग ही मोहीम आपली, आपण जाणार राज, आपण लढणार, आपण मरणार. जगाच्या पाठीवरचा पहिला काळ आहे, इथं माणसं जगण्यासाठी नाही मरण्यासाठी स्पर्धा करतायत. कारण देणं प्रकारच नाही. महाराजाने आंबीरावांना सांगितलं, आंबीरराव बहादूरगडावर 1 कोटी नगद आहेत, आणतो. बरं अन्न सोपं आहे, बहादूरगडावर 35,000 खडी फौज आहे, त्या 35,000 फौजेच्या तावडीतनं 1 कोटी आणायचे म्हणजे किमान 50,000 सैन्य घेऊन गेलं पाहिजे. मग रायगडावर त्यावेळी 50,000 सैन्य आहे नाही हो. स्वराज्याची पद्धत अशी, दसऱ्याला सीमोल्लंघन करावं, स्वराज्य संरक्षणासाठी बाहेर पडावं, अक्षय तृतीयेला परत यावं आणि शेतीवाडीला जावं. साधी सोपी पद्धत आहे. इथला शेतकरी हाच स्वराज्याचा सैनिक आहे आणि इथला सैनिक हाच इथला शेतकरी आहे. हे सगळ्यात मोठं महाराजांच्या व्यवस्थेचं सूत्र आहे. मल्टी स्किल लेबर पॉलिसी 350 वर्षापूर्वी महाराजांनी अस्तित्वात आणली आहे. दसऱ्याला सीमोल्लंघन करावं, स्वराज्य संवर्धनासाठी बाहेर पडावं, अक्षय तृतीयेला परत यावं आणि शेतीच्या कामाला लागावं. महाराजांचा राज्याभिषेक उरकून स्वराज्याचं सगळं सैन्य आपापल्या गावी शेतीवाडी करायला गेलंय. रायगडावर सैन्य आहे कुठं? मग आपल्याकडे दंगल झाली, आणीबाणी आली की राज्य राखीव दल येतं. राज्य राखीव दल ही संकल्पना सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांची. रायगडावर कायम 10,000 रिझर्व फोर्स असायची कायम. शिवाजी महाराजांनी राज्याभिषेक केला त्यावेळी स्वराज्याची घटना बनवली, ज्याला आम्ही कानून जाप्ता म्हणतो. इथलं प्रत्येक कार्य हे नियमानुसारच चालेल, स्वराज्याच्या घटनेनुसारच चालेल. महाराजांनी अष्टप्रधान मंडळाची नियुक्ती केली, अष्टप्रधान मंडळाच्या हाताखाली 30 विभाग दिले, 30 विभागात 600 कर्मचारी नेमले, प्रत्येकाची कार्य कर्तव्य जबाबदारी नियम सारं ठरलं, घटनेनंच चालेल. वैशिष्ट्य आहे, 350 वर्षापूर्वी केलंय महाराजांनी हे सगळं. आनाजी दत्तो नावाच्या आमच्या चिटणीसानं एका गरीबाचे 2 नाणे देणं बाकी ठेवलं. महाराजांना कळालं आणि महाराज संतापले, त्या गरीबाचे 2 नाणे काय म्हणून बाकी ठेवलेत? या उपरायचा कुसूर झाला तर स्वामी भीड धरणार नाहीत, स्वामी जीवेच मारीतील. 2 नाणे सुद्धा ठेवायचे नाहीत गरिबांची. काय नियम, किती कायदे. एवढंच नव्हे, महाराज पन्हाळ्याला अडकलेत. 65,000 सिद्धी जव्हारची फौजा वेडा टाकून बसली आहे. 1 डिसेंबर 1659 महाराजांनी पन्हाळा घेतला आणि पन्हाळा महाराजांच्या ताब्यात आल्यावर त्याच पन्हाळ्याच्या पायथ्याच्या गावातली काही तरणी बाण पोर स्वराज्यात दाखल झाली. त्याच पोरात होता पन्हाळ्याच्या पायथ्याच्या नेबापूर गावचा शिवा काशीद, नाव शिवा, दिसायचा हुबहू राजांसारखा. महाराजांच्या लक्षात आलं 65,000 सिद्धीचा वेडा फोडणं कठीण, शक्तीपेक्षा युक्तीचा वापर केला पाहिजे. आणि त्या दिवशी राजांनी बोलावणं धाडलं, या आपल्यासारख्या हुबहू दिसणाऱ्या नुकत्याच स्वराज्यात आलेल्या शिवा काशीदला. आणि राजे शिवाला म्हणाले, शिवा आमचं रूप घेतोस? होय रे शिवा,
सिद्धीच्या भेटीला जातोस? ए शिवा, मरायला तयार होतोस? शिवा म्हटला होतो. झाला गेला, स्वराज्यासाठी समर्पित झाला. 6 महिन्याची ओळख आहे फक्त महाराज आणि शिवा काशीदाची, 6 महिन्याची. या 6 महिन्याच्या ओळखीत महाराजांनी असं काय पेरलं असेल त्या शिवाकाशीच्या उरात की शिवाकाशीत मरायला तयार व्हावा? इकडं शिवाकाशीत समर्पित व्हायला निघाले त्याच वेळी पन्हाळ्याच्या पश्चिमेच्या बाजूनं बाजीप्रभू फुलाजी प्रभूंनी बांदल सेना घेऊन त्या पावसाळ्याच्या किर्र वादळी रात्री महाराज विशाळगडाकडे निघाले. 21 तासाचा अखंड प्रवास करून महाराज मसाईच्या पठारावर पोहोचले आणि त्याच वेळी चाहू लागली शत्रू पाठलागावर आहेत. बाजीप्रभूंनी महाराजांना सांगितलं, राज निमे लोक घेऊन आपण पुढे निघा, निमे लोक आम्ही येथे झुंजितो, साहेब कारी मरितो, आमच्या मुला लेकरांसाठी महाराज साहेब समर्थ. काय सांगतायत बाजीप्रभू? निमे लोक घेऊन आपण पुढे जा. महाराज म्हणले, नाही बाजी, आम्ही सोबत लढू. नाही राज, लाख मेले तरी चालतील पण लाखाचा पोशिंदा वाचला पाहिजे. राजा निघा. अखेर निमे लोक घेऊन महाराज पुढे विशाळगडाकडे निघाले पण बाजीप्रभू काय म्हणतायत? आम्ही निमे लोक येथे झुंजितो, साहेब कारी मरितो, आमच्या मुला लेकरांसाठी महाराज साहेब समर्थ. समर्पित व्हायची तयारी आहे, सहज सांगतायत मरितो. असं काय करून ठेवलंय महाराजांनी? स्वराज्यासाठी लढणाऱ्या सैनिकाला काळजीचं कुठलं कारणच नाही ठेवलं महाराजांनी. महाराज पुढे विशाळगडाकडे निघाले. बाजीप्रभू कडाडत राहिले, जाऊन सांगा त्या यामाला जोपर्यंत राजा विशाळगडावर पोहोचल्याचे तोफांचे आवाज आमच्या कानावर पडत नाहीत तोपर्यंत हा बाजी प्राण सोडणार नाही. राजे विशाळगडावर पोहोचले, तोफांचे आवाज झाले आणि शिर तुटले, बाजी कोसळले. स्वराज्यासाठी समर्पित झाले. बाजीप्रभू फुलाजी प्रभू बांदलांची सेना त्या गजखिंडीमध्ये स्वराज्यासाठी पावन झाली. गजखिंड पावन खिंड बनली. या घटनेनंतर महाराज बाजीप्रभू फुलाजी प्रभूंच्या सिंध या गावी गेले, त्यांच्या कुटुंबियांचं सांत्वन केलं. बाजीप्रभू फुलाजी प्रभूंना एकूण 8 मुलं, महाराजांनी त्यांच्या 8ही मुलांना स्वराज्य कार्यात दाखल करून घेतलं. अनुकंपा तत्वावर नोकरी ही योजना शिवाजी महाराजांची 350 वर्षापूर्वी. आता ठीक आहे, जे वयात आले त्यांना स्वराज्याच्या सेवेत घेता येईल, पण काही सैनिक असे असतील की जे युद्धात मारले गेले त्यांची मुलं अत्यंत छोटी आहेत, अशा छोट्या मुलांचं काय? महाराजांनी रायगडावर आपल्या खर्ची पडलेल्या सैनिकांच्या मुलांसाठी बाल दरवेशी गृह उभारलंय, ज्याला आम्ही आता वसतिगृह म्हणतो. आपल्या सैनिकांच्या मुलांचं संगोपन संवर्धन शिक्षण प्रशिक्षण या सगळ्याची व्यवस्था स्वराज्यातनं केली जायची. ते योग्य वयात आले की त्यांना स्वराज्याच्या सेवेत घेतलं जायचं. लहान मुलांचंही झालं. आता काही सैनिक असे असतील, नुकतंच लग्न झालंय, युद्धावर गेले आणि युद्धात मारले गेले, आता घरी फक्त विधवा पत्नी आहे, तिचं काय? आपल्या खर्ची पडलेल्या सैनिकाच्या विधवा पत्नींसाठी महाराजांनी 350 वर्षापूर्वी फॅमिली पेन्शनची योजना आणली आहे. किती पेन्शन त्या विधवा पत्नीला तेही ठरवलंय. तो सैनिक ज्यावेळी शेवटच्या लढाईत मारला गेला त्यावेळी त्याला शेवटचा पगार जेवढा असेल त्या पगाराच्या निम्मी रक्कम त्याच्या विधवा पत्नीला आयुष्यभर पेन्शन म्हणून दिली जायची. ठीक आहे, विधवा पत्नींचंही झालं. आता काही सैनिक असे असतील ज्यांचं अजून लग्नच झालं नाही, ते युद्धावर गेले मारले गेले, आता घरी फक्त वृद्ध आई वडील आहेत, त्यांचं काय? आपल्या खर्ची पडलेल्या सैनिकाच्या वृद्ध आईवडिलांसाठी महाराजांनी आडी शेरी नावाची योजना सुरू केली आहे. वृद्ध माता पित्यांना दरमहा आडीचं शेर धान्य स्वराज्यातून दिलं जायचं. प्रत्येक घटकाची काळजी घेतली महाराजांनी, प्रत्येक घटकाची. इथली माणसं का मरायला तयार आहेत, का स्वराज्यासाठी समर्पित व्हायला तयार आहेत? लोककल्याणकारी राज्य म्हणजे काय? महाराजांनी जे उभारलं ते पाहिलं अनुभवलं, म्हणूनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं म्हणतात की या देशाची राज्यघटना तयार करताना माझ्या डोळ्यासमोर छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य होतं.
35,000 बहादूरगडावरच्या बहादूरकणाच्या फौजेला भिडायचं असेल, 1 कोटी आणायचे असतील तर किमान 50,000 सैन्य हवं. रायगडावर तेवढं नाही, रिझर्व फोर्स 10,000 हंबीरावांनी काय केलं, त्या 10,000 1,000 रायगडाच्या रक्षणासाठी तिथंच ठेवले, 9,000 आपल्या सोबत घेतले, घेतलेल्या 9,000 परत 2 भाग केले, 1 भाग केला 7,000, दुसरा भाग केला 2,000, 2,000 फौज हंबीरावांनी स्वतः सोबत घेतली. ते रायगडावरनं खाली उतरले, पुण्यात आले आणि पुणे सोलापूर हायवेनं उरळी कांचन यवत पाटस करत श्रीगोंद्याच्या म्हणजे बहादूरगडाच्या अलीकडं करकुंब नावाचं एक गाव आहे, त्या करकुंबला येऊन थांबले. हंबीरराव मोहिते 2,000 फौजनिशी करकुंबला, तिथून बहादूरगड एका झेपेत, आणि त्यांच्या हाताखालचा सरदार उरलेली 7,000 फौज घेऊन निघाला. तो रायगडावरनं पुण्यात आला आणि पुण्यातनं पुणे नगर हायवेनं रांजणगाव शिरूर करत तो नगरला पोहोचला, आणि तो नगरवरनं श्रीगोंद्याच्या म्हणजे बहादूरगडाच्या दिशेनं झेपावला. 7,000 फौज जशी जशी बहादूरगडाच्या जवळ येऊ लागली तसा मराठ्यांनी हल्लाकल्लोळ करायला सुरुवात केली. हर हर महादेव, जय भवानी, ढोल तसे बडवायला सुरुवात केली. बघता बघता मराठ्यांचा हल्लाकल्लोळ बहादूरगडाच्या कानावर गेला. एक हेर धावत धावत बहादूरखाना जवळ पोहोचला. हुजूर, क्या वा, ते आले कोण? मराठे हुजूर. मराठे? दिवसा? ते तर रात्री येतात, दिवसा कसे आले? आणि खरं आहे बरं, महाराजांच्या सगळ्या लढाया रात्रीच्या, आणि त्यातल्या त्यात निम्म्याच्या वर लढाया अमावस्येच्या रात्रीच्या. म्हणजे दिवस शुभ आहे का, मुहूर्त काढलाय का, प्रस्थानाची वेळ काय? प्रकार नाही. ते हल्ली आमच्याकडे फॅड भयानक. आमच्या घरातला करता माणूस कामाला बाहेर पडतो, 5-6 पावलं जातो, 7व्या मिनिटाला परत घरात. बायको विचारते काय झालं, मांजर आडवं गेलं. मला राऊंड राऊंड प्रश्न पडतो, त्या मांजरला काय वाटत असेल, हे आडवं गेलं. जी माणसं कारणं सांगतात ना, यशोगाथा त्यांच्या गळ्यात कधीच माळ घालत नाही, चुकून नाही. शिवचरित्र जगातला एकमेव इतिहास जिथं तुम्हाला कारणं देताना कुणी भेटत नाही, अजिबात नाही. महाराजांच्या सगळ्या लढाया रात्रीच्या, अमावस्येच्या रात्रीच्या. मोगलांचं सैन्य अपाट, मुठभर सैन्यानिशी त्यांच्यावर हल्ला करायला गेलो तर काही राहणार नाही. मग काय करायचं? रात्रीच्या किरण काळोखाचा फायदा घ्यायचा आणि मुठभर सैन्यानिशी मोगलांच्या बलाढ्य फौजेवर आक्रमण करायचं. त्या छापे मरणच मोगल वैतागायचे. बस मराठ्यांना विजय सहज मिळायचा. त्यामुळे मोगलांना पक्क माहिती आहे, मराठे रात्री येतात. पण ज्या ते दिवसा आरोळ्या ऐकू आल्या त्याला काही कळे ना. पण तोपर्यंत हर हर महादेवच्या आरोळ्या बहादूरखानाच्या कानावर पडल्या आणि त्याची खात्री पटली. आले आले आले, पण ज्या ते दिवसा आलेत भयानक आले असणार, कारण आपली 35,000 फौज आहे. आपल्या 35,000 फौजाशी लढाईला मराठे दिवसा आलेत म्हणजे मराठे किमान 50,000 तरी असणार. बहादूरखानानं काय केलं, आपली 35,000 फौज बाहेर काढली, वॉचमन गेटमनच ठेवले तिथं, आणि निघाला बहादूरगडाच्या रोखानं. इकडून मराठे तावा तावात हर हर महादेव, तिकडून बहादूरखान संतापलेला. यलगार ताकताक दिन दिन आक्रमण, दोन्ही फौज आमने सामने आल्या, आता तुंबळ युद्ध होणार, भयन तुम्ही चक्री मारणार. कडाडला बहादूरखान, आक्रमण, उसळले मराठे, हर हर महादेव, तलवारी उचलल्या गेल्या आणि वार होणार. अचानक मराठ्यांनी रिव्हर्स गिअर टाकला, भागो. त्या बहादूरखानाला सुचायचं बंद झालं. चला मराठे पुढं, मोगल मागं, मराठे पुढं, मोगल मागं. 5 मैल झाले, 10 मैल झाले, 15 मैल झाले, मराठे मागं वळून पण बघेनात. मग बहादूरखान म्हणला, रुक जाओ रुक जाओ. गए भाग गए. मला वाटलं 50,000 असतील, हे 7,000 आहेत. आपली 35,000 फौज बघूनच पळून गेले, आता नाही यायचे परत, चलो वापस. बहादूरखानानं आपलं सैन्य वळवलं, निघाला बहादूरगडाच्या दिशेनं. 10-12 मैलच गेला असेल तेवढ्या त्याचा मागचा हेर ओरडला, हुजूर मराठे परत आले. आता मात्र बहादूरखान संतापला, काय लपाछपी चालली आहे का, अशी पद्धत असते कराव, असं असते का लढाई? त्याला काय कळेनाच. पण मराठे आता तावा तावात येत आहेत म्हटल्यावर त्यांनी त्याचं सगळं सैन्य वळवलं, निघाला परत मराठ्यांच्या दिशेनं. परत दोन्ही फौज आमने सामने आल्या. बहादूरखान कडाडला आक्रमण, उसळले मराठे, हर हर महादेव, तलवारी उचलल्या गेल्या आणि वार होणार. मराठ्यांनी परत रिव्हर्स गिअर टाकला, भाग. चाल मराठे पुढं, मोगल मागं, मराठे पुढं, मोगल मागं. 5 मैल, 10 मैल, 15 मैल, 20 मैल, मराठे थांबायचं नावच घेणार, मराठे पुढंच. मग मराठे काय थांबायचं नाव घेणार म्हटल्यावर बहादूरखान म्हटला, रुक जाओ गए, उगा होलकावणी दाखवायला आलते, आता नाही यायचे परत, चलो वापस. त्यांनी सगळं सैन्य वळवलं, निघाला बहादूरगडाच्या दिशेनं. 5-10 मैलच गेला असेल तेवढ्या त्याचा मागचा हेर परत ओरडला, हुजूर मराठे परत आले. आता मात्र बहादूरखान भयान संतापला.
आपल्या सैनिकांना म्हटलं आता काय व्हायचे ते होऊ दे, आता जातील तिथपर्यंत आणायचे, नाहीतर दिवसभर खेळवत बसतील असे. काय व्हायचं ते होऊ दे, आता जातील तिथपर्यंत आणायचे. आपल्या सैनिकांना सांगतोय सजग राहा, सावध राहा, सैतान हे मरहट्टे कुठेही उगवतात, कुठूनही गायब होतात. पोटात काही नसलं तरी पाठीचे कणे ताट ठेवतात, दुश्मन संपवतात आणि मग पुढे येतात. सैतान हे. बहादूर खान आपल्या सैनिकांना हे सांगून निघाला आता जातील तिथपर्यंत तानायचं. बघता बघता परत मराठे आमने सामने आले. मराठ्यांनी ठरवलेलं दोन वेळा हुलकावणी दिली, आता घुसायचं आणि कापायचं. दोन्ही फौजा समोर आल्या, कडाडला बहादूर खान, आक्रमण, उचलले मराठे, तलवारी उचलल्या गेल्या आणि वार होणार. मराठ्यांनी परत रिव्हर्स गिअर टाकला, भाग. पण आता बहादूर खानाचं पक्क ठरले, काय व्हायचं ते होऊ दे, जातील तिथपर्यंत आणायचे. आता मराठे पुढं, मोगल मागं, मराठे पुढं, मोगल मागं. 5 मैल झाले, 10 मैल झाले, 15 मैल झाले, 20 मैल झाले, नगर आलं बहादूर खान मागच. बघता बघता मराठे शिरूरला पोचले बहादूर खान मागच. तोपर्यंत मराठे रांजणगावला, बहादूर खान शिरूरला पोचला खरा. आणि त्याचा एक सरदार म्हटला, हुजूर गए मराठे, अब लौट चलते. तू गप, काय व्हायचं ते होऊ दे, पण आता जातील तिथपर्यंत तानायच. काय व्हायचं आता बहादूर खान ऐकायलाच तयार नव्हता. तोपर्यंत मराठे बहादूर रांजणगावला पोचले बहादूर खान मागच. तिथनं मराठे पुण्यात पोचले बहादूर खान मागच. आता मराठे जसे पुण्यात पोचले, काही मराठे कात्रच्या घाटात, काही मराठे सासवडच्या घाटात, आणि उरलेले मराठे सिंहगडच्या घाटात. बहादूर खान पुण्यात पोचला खरा, पण त्याला मराठे कुठं दिसेच नाहीत. यही तो थे कहा गए ढूंढो. 35,000 बहादूर खानाचं सैन्य मराठ्यांना शोधायला लागलं, पण सापडतील ते मराठे कसले. वैतागला हो, शोधून शोधून दमला बहादूर खान, मराठे त्याला सापडेच नात. अहो त्याला काय माहिती आहे, सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात फक्त तिघच फिरू शकतात, एक वारा, दुसरा वाघ, आणि तिसरे मराठे, चौथ्याचं काम नाही. पण शोधून शोधून आता मराठे गवसेच नात. मग बहादूर खान म्हणाला, जीतम जीतम जीतम, बडी जीत मिली हमे, मरहट्टे भाग गए, मरहट्टों को भगा दिया, खासी जीत मिली, चलो वापस. आणि 35,000 फौज घेऊन बहादूर खान निघाला पुण्यातनं परत. पण बहादूर खान 35,000 फौजेनिशी पार पुण्यात येऊन पोचलाय, एवढीच बातमी हेरानी इकडं करकुंबला उभा असणाऱ्या हंबीरराव मोहितेना दिली. तो तिकडून पार पुण्यात पोचलाय, इकडून रान मोकळंच आहे. हंबीररावाने आपली 2,000 फौज घेतली आणि करकुंबवरनं एका झेपेत बहादूरगड गाठला. तिथं वॉचमन गेटमन थाबडून सुजवले, आत जाऊन 1 कोटी उडवले, 200 घोडी ताब्यात घेतली. किल्ल्या जेवढं किमती सामान होतं, किमती ऐवज होता, तेवढा सगळा घोड्यावर लादला. हंबीररावांना खरं तर किल्ल्यातलं सगळंच घ्यायचं होतं, पण नाईलाजानं घेता नाही आलं. शेवटी अत्यंत दुःखाने त्यांनी ते पेटवून दिलं. आणि मग 1 कोटी नगर, 200 दक्षिणी घोडी, त्याच्यावर लादलेलं सामान घेऊन हंबीरराव परत बहादूरगडावरनं करकुंभ, परत येवत, पाटस, उरळे कांचन करत पुण्यात, पुण्यातनं रायगड, इकडं जीतम जीतम करत निघाला होता बहादूर खान नगरवरनं बहादूरगडाच्या दिशेनं. जसा जसा बहादूरगड जवळ यायला लागला, त्याला नुसता धोरच दिसायला लागला, त्याला काय कळे ना. मग एक सुजलेला वाचलेला त्याच्या पुढ्यात आला. बहादूर खानानं त्याला विचारलं, ये क्या है. तो सुजलेला म्हटला, हुजूर सब ले गए. कौन. मरहट्टे हुजूर. मरहट्टे तो हम किन के पीछे थे. मरहट्टों के हुजूर. तो इधर कौन आया था. मरहट्टे हुजूर. ऐसा कैसे हो सकता है. ऐसा ही हुआ हुजूर. मग त्याला कळलं असं बनवलं आहे. म्हणजे 7,000 मराठ्यांनी आपल्याला इकडून इकडं पळवत नेलं आणि 2,000 मराठ्यांनी इकडं काम तमाम केलं. या खुदा कैसे है ये मरहट्टे. मला सांगा, शत्रूचं सैन्य किती. 35,000. महाराजांची फौज किती. 9,000. मग महाराज असं म्हणले का हो, त्यांची 35,000 आहे, आपली 9,000 आहे, डिपॉझिट पण राहणार नाही, कशाला अर्ज भरा. माघार घेतली, परत गेले, लढायलाच नको म्हटले. कानकी जरा ताकद बिकत मग बघू. नाही हो, जे आहे त्याच्या बळावर सगळ्याच लढाया तलवारीच्या जोरावर जिंकता येत नाहीत, बऱ्याच लढाया बुद्धीच्या बळावरच जिंकता येतात. तुमच्याकडे सामर्थ्य किती, शक्ती किती, याला महत्व नाही, तुम्ही तुमच्या बुद्धीचा किती वापर करता हे फार आणि फार महत्वाचं आहे. आमच्या पोरांना ते सांगा, आमची अडचण ती झाली आहे,
आमच्या पोरांच्या हातात फक्त एक संस्काराचा कंदील द्या, त्याला सांगा तुझ्या पावला पुरता प्रकाश आम्ही तुला दिलाय, आता तुझी वाट तू चाल, चालत राहील तो, चालता चालता त्याच्या लक्षात येईल आपण आपल्या पायावर उभा आहे, आणि ज्यावेळी आपला पोरगा पायावर उभा राहील तर त्याला दुसरा नियम सांगा, जी माणसं पायानं चालतात ती फक्त अंतर काढतात, आणि जी माणसं डोक्यानं चालतात ती ध्येयापर्यंत पोचतात. आमची पोरं फक्त पायानं नको, डोक्याने चालायला हवीत, आणि एकदा आमचं पोरगं डोक्याने चालायला लागलं की मग त्याला तिसरा नियम सांगा, आपल्या डोक्यात आणि आपल्या शेतात काय पिकतं याच्यापेक्षा बाजारात काय विकतं हे ज्याला कळतं तो जगाच्या बाजारपेठेत उभा राहतो. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे ती ही, उगाच कारणं देतात. एखाद्याला विचारलं काय रे कास आमची परिस्थिती नव्हती हो, तू गप, मला भयान राग येतो असल्या माणसांचा, आमची परिस्थिती नव्हती हो. परिस्थिती माणसाला घडवती नाही, परिस्थिती माणसाला बिघडवती नाही, माणूसच परिस्थिती घडवतो आणि माणूसच परिस्थिती बिघडवतो ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे. काय होतं महाराजांकडं, शून्यातनं विश्व उभा करणारे राजे आहे असं महाराजांचं वर्णन करतो आम्ही. म्हणजे महाराज हाताशी काही नसताना राज्य उभा करतात, आणि आमच्याकडं सगळं रेडीमेड तयार असताना आमच्या हातनं काय होत नाही. नाहीतर बघा, एखाद्याला ढाल द्यावी, तलवार द्यावी, एवढंच काय त्याला घोड्यावर नेऊन बसवावा, त्याच्या पुढं जाऊन त्याला रणांगणात नेऊन सोडावा, आणि मग म्हणावं लेका आता तरी लढ, तरी पट्ट्या निवांतच. अरे लढकी तुमचा लढू कसा, एक हातात ढाल आहे दुसऱ्या हातात तलवार आहे, दोन्ही हात एंगेज आहेत, लढणार कसा. अरे मग निदान पळून तरी जा, पळून तरी कसा, घोड्यावर बसलोय दिसत नाही का, जो बाजूनी अडचण आहे. कशात यश आहे महाराजांचं, का प्रत्येक लढाईत यशस्वी झालेत महाराज. अडचणी आम्हालाच येतात, अडचणी आमच्याकडेच आहेत, महाराजांना नव्हत्या. अ 50 वर्षाचा कालखंड काढून बघा, प्रत्येक प्रसंग मृत्यूचा आहे. फतेह खानाला मृत्यूच, अफजल खान 40,000 फौजनिशी आला मृत्यूशी झुंजाय, शाहिस्ता खान 1.25 लाखाची फौज घेऊन आला मृत्यूच समोर आहे, मिर्झा राजा जयसिंग 1.25 लाखाची फौज घेऊन आला मृत्यूच आहे. महाराज आग्र्यात गेले, औरंगजेब तर महाराजांना ठार मारण्यासाठीच टपलाय, मृत्यूच आहे. पण तरी महाराजांनी प्रत्येक संकटावर मात करत त्याच्यावर विजय मिळवला. काय आहे महाराजांकडास, औरंगजेबाच्या आग्र्यात जाऊन तिथून निष्ठून येणं साधी गोष्ट नाही. पुरंदरचा तह झाला, 40 किल्ले होते महाराजांकडे त्यावेळी, त्या तहामध्ये 40 पैकी 23 किल्ले मिर्झा राजांना द्यावे लागले, कमावलेलं आतापर्यंत सगळं गेलं. अहो कोरोनात आमचा धंदा 2 वर्ष बंद पडला तर माणसं आत्महत्येचा विचार करायला लागली, गेलं संपलं आता काय खरं नाही, होतं नव्हतं तेवढं. महाराजांचं तर सगळंच गेलंय, 23 किल्ले काही नाही, 17 छोटे मोठे किल्ले राहिलेत आतापर्यंत. जे कष्ट, जे समर्पण, जे त्याग, जे बलिदान, मावळ्यांचा पराक्रम, जे सगळं उभारलेलं ते सगळं द्यावं लागलं. खचला असता, निराश झाला असता एखादा, पण नाही. आणि त्याहून अडचण, महाराजांना लगेच आग्र्याला जावं लागलं, कैद्यात अडकले, मृत्यूशी तिथाही झुंज घेतली. जिवंत परत येतील का माहिती नाही, तरी महाराज परत आले. 1665 फक्त 17 किल्ले होते स्वराज्यात, आणि अवघ्या 9 वर्षात म्हणजे 6 जून 1674 राज्याभिषेकाच्या वेळी स्वराज्यात 360 किल्ले होते. 9 वर्षात 343 किल्ले उभारले महाराज, 9 वर्षात 343 किल्ले जिंकले. फिनिक्स पक्षासारखी राखेतनं भरारी घेतली, अशक्य काही नसतं, काहीच नसतं अशक्य. पर्याय निर्माण करता यायला हवेत. महाराजांचं यश कशात आहे, या पर्याय निर्माण करण्यात आहे. त्याची 35,000 फौज आहे, आपली 9,000 आहे, आपली वाढवता येते का, नाही. मग ठीक आहे, आपली वाढवता येत नाही ना, राहू दे, त्यांचे कमी करा. काय पर्याय काढला, आपली वाढवता येत नाही ना, ठीक आहे, त्यांचे कमी करा. एक दार बंद होतं ना आपल्यासाठी, त्यावेळी इतर 10 दारं उघडे असतात. जो शोध घेतो त्याला सापडतात. यशाचे 4 नियम आहेत, सांगा म्हणजे कळेल, मागा म्हणजे मिळेल, शोधा म्हणजे सापडेल, आणि ठोटवा म्हणजे उघडेल. सांगायला तर हवं तर लोकांना कळेल तुम्हाला काय पाहिजे, मागायला तर हवं तर लोकांना कळेल तुम्हाला काय द्यायचं, शोधायला तर हवं तुम्ही तर जे असेल ते सापडेल, अरे दरवाजावर ठोठवा तर दरवाजाला कसं कळेल तुम्हाला आत यायचं आहे, ठोठवा मग उघडेल. पर्याय निर्माण करता आले पाहिजेत. महाराजांनी ते केलं, आपलं वाढवता येत नाही ना, त्याचं कमी करा. 35,000 फौज इकडून इकडं नेऊन ठेवली, वॉचमन गेटमनच ठेवली इथं, कमीच. मी नेहमी एक गोष्ट सांगतो, एक राजा होता, त्या राजाच्या समोर 2 कैदी आणले, राजानं आरोप ऐकले आणि शिक्षा सुनावली, मरेपर्यंत फाशी. फाशीची शिक्षा ऐकल्याबरोबर एक कैदी तिथंच चक्कर येऊन पडला, दुसरा कैदी मात्र न्यूटन असल्यासारखा विचार करत बसला होता. पहिला शुद्धीवर आला तरी दुसरा न्यूटनच,
त्या पहिल्या कैद्याला काय कळे ना, त्याने त्याला विचारलं तू शिक्षा ऐकली नाही का, म्हणलं ऐकली ना, अरे मग फाशी झाली आपल्याला, मरणार आहे आपण, तुला भीती नाही का वाटत? तसा तो कैदी म्हटला ते फाशीचं सोड रे, गेले वर्षभर माझा उडणारा घोडा तयार करायचा प्रयोग चाललाय, प्रयोग अंतिम टप्प्यात आहे, आता काही दिवसात माझा घोडा आकाशात उडेलच, पण नेमकी फाशीची शिक्षा झाली, आता माझ्या प्रयोगाचं काय होणार त्याची मला काळजी लागली, ते फाशीविषयीचं सोड। त्या कैद्याला काही कळे ना, म्हटलं उडणारा घोडा, घोडा कधी उडतो का? ते सांगतोय ना प्रयोग अंतिम टप्प्यात आहे, काही दिवसात माझा घोडा आकाशात उडेल। त्यांची चर्चा राजाने ऐकली, राजा म्हटला काय 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 म्हणला, उडणारा घोडा डोक्यावर पडलाय का, घोडा कधी उडतो का? तसं तो कैदी म्हटला महाराज मरणारा माणूस खोटं नाही बोलत, फाशीची शिक्षा दिली मला कशाला खोटं सांगेन, माझा प्रयोग चालला अंतिम टप्प्यात आहे, काही दिवसात माझा घोडा आकाशात उडेल। बरं महाराज माझ्या घोड्याचं बाजूला ठेवतो, मला फक्त एक वर्ष द्या, ह्या एका वर्षात मी तुमच्या घोड्याला आकाशात उडायला शिकवू शकतो। आता राजाला प्रश्न पडला, म्हटलं असं तसं मरणारच आहे, पण जर दिलं ह्याला एक वर्ष आणि लागलाच आपला घोडा आकाशात उडायला, तर ह्या जगात आपण एकमेव राजे ज्याच्याकडे उडणारा घोडा आहे। राजा म्हटला ठीक आहे, चल दिलं दिलं दिलं, तुला एक वर्ष दिलं, त्याला एक वर्ष मिळालं, पण त्या पहिल्या कायद्याला काय कळे ना, त्यानं परत त्याला विचारलं घोडा खरंच उडतो? तसा तो कैदी म्हटला घोडा उडतो होईल का? मग राजाला खोटं का सांगितलंस? हे बघ तू तुझं आजचं मरण फक्त उद्यावर ढकलतोय। तसा तो कैदी म्हटला हे बघ मी माझ्या जगण्याचे पर्याय तयार करतोय। मतलब अरे मतलब ह्या एका वर्षात काही घडू शकतं, म्हणजे अरे ह्या एका वर्षात मला फाशी देणारा राजाच मरू शकतो, आणि तो नाही मेला तर माझा नैसर्गिक मृत्यू होऊ शकतो, आणि तो पण नाही मेला तर ज्या राजाच्या घोड्याला आकाशात उडायला शिकवायचं आहे तो घोडा मरू शकतो, आणि तो पण नाही मेला तर घोडा खरंच उडू शकतो। अरे काही घडेल ना, वर्ष आहे माझ्याकडं, मी आता कशाला मानू, मी आता माघार कशाला घेऊ, मी आता परत कशाला फिरू, मी लढत राहीन लढत राहीन, जोपर्यंत मी जिंकत नाही तोपर्यंत मी झुंजत राहीन। हरला म्हणून माणसं यशस्वी होत नाहीत, माणसं अयशस्वी प्रयत्न सोडला म्हणून। तुम्ही किती वेळा पडता हे महत्वाचं नाही, पडल्यानंतर तुम्ही किती वेळा पुन्हा उठून उभा राहता हे फार महत्त्वाचं आहे। पर्याय तयार करावे लागतील महाराजांनी, ते केलं इथं, ते महाराज ते सांगतात शिवचरित्रातनं, ध्येयाच्या दिशेनं झेपावत राहा, झेपावता येत नाही उड्या मारत जा, उड्या मारता येत नाही पळत जा, पळता येत नाही चालत जा, चालता येत नाही रांगत जा, रांगता येत नाही घसरत जा, घसरता येत नाही घरंगळत जा, घरंगळता येत नाही अरे सरपटत जा, पण जा, जोपर्यंत पोहोचत नाहीस तोपर्यंत पुढं जात राहा, पुढं यश स्वागताला उभा आहे। आमच्या पोरांना ते सांगावं, ह्या जगात अशक्य काही नाही, काही नाही। महाराजांनी ते केलं, बघा ना 35,000 बहादूरखानाची फौज, महाराजांची 9,000। बरं प्रत्यक्ष लढाई झाली का हो? नाही। काय हानी झाली का? नाही। महाराजांचं काही नुकसान झालंय का? नाही। आणि फायदा 1 कोटी। समजा आपल्याला 1 कोटी मिळाले, मग आता पार्टी? परिणामांची पर्वा न करता केलेली कृती तुम्हाला अयशस्वी ठरवते, तर परिणामांची पर्वा करून केलेली कृती तुम्हाला यशस्वी बनवते। महाराजांनी फक्त 1 कोटी आणायचं नियोजन केलं नव्हतं, 1 कोटी आणल्यानंतरचं पुढचं नियोजन करून ठेवलंय। महाराजांना माहिती आहे 1 कोटी पळवल्यावर हा बहादूर खान गप्पा नाही बसणार, तो नगरचं सैन्य गोळा करेल, नाशिकचं सैन्य गोळा करेल, त्याचं स्वतःचं 35,000 लाखाभराची फौज उभा करेल आणि रायगडावर हल्ला चढवेल। लाखाची फौज घेऊन जर बहादूर खान रायगडावर चाल करून आला तर आपले फक्त 10,000, राजधानी राखावी कैसे? मग काही झालं, आपलं सैन्य परत येईपर्यंत बहादूर खानाचं आक्रमण थोपवलंच पाहिजे, थोपवलंच पाहिजे। आपलं सैन्य कधी परत येणार? पावसाळा संपल्यावर। पावसाळा कधी संपणार? 4 महिन्यानंतर। म्हणजे 4 महिने बहादूर खानाचं आक्रमण थोपवलंच पाहिजे। सुरू झालं महाराजांचं राजकारण, आणि महाराजांनी बहादूर खानाचं आक्रमण थोपवण्यासाठी आपले वकील काझी हैदर त्यांना पाठवलं बहादूरगडावर बहादूर खानाची भेट घ्यायला। काझी हैदर पोचले बहादूरगडावर, आता महाराजांचे वकील आलेत म्हणल्यावर बहादूर खान भेटच घेणार? नको बाबा, ते फसवतात फार। पण एक राजकीय संकेत आहे, वकिलाची भेट घ्यावी। नाईला जाणं बहादूर खानानं काझी हैदरांची भेट घेतली, हां क्या है? तसे काझी हैदर म्हणाले, हुजूर
आपल्यावर कोसळलेल्या दुःखाची आम्हास तीव्र जाणीव आहे. हे दिवसा ढवळ्या एक कोटी जाणं साधी बात नव्हे. आपल्या अंतकरणाला किती यातना झाल्या असतील आम्ही समजू शकतो. पण हुजूर, आमच्याकडनं चुकून घडलं हे. इट्स अन ॲक्सिडेंट, अपघात होता तो. आमच्या महाराजांना तुमच्या ताकदीचा अंदाजच नाही आला, आणि जेव्हा आला महाराजांना प्रचंड पश्चाताप झाला. 3 दिवस आतल्यात जळतायत महाराज, 2 दिवस जेवले नाहीत. शेवटी महाराज आज आम्हाला म्हणाले, काजी साहेब तुम्ही स्वतः जातीनं बहादुरखान साहेबांकडे जा, त्यांना सांगा आम्ही विना अट विना शर्त त्यांना 10 किल्ले द्यायला तयार आहे. संभाजी महाराजांना त्यांच्याकडे पाठवायला तयार आहे, आणि बहादुरखान साहेब आदेश देतील तेव्हा आम्ही स्वतः जातीनं छत्रपती शिवाजी महाराज त्यांच्या सहकार्यासाठी यायला तयार आहे. एवढं ऐकलं तसा बहादुरखान ताडकन उठला. 10 किल्ले मग आत्ताच चाव्या आणायच्या, मग संभाजी महाराज कधी येत आहेत, मग महाराज कधी येतो म्हणलेत. काजी हैदरना कळलं मासा गळाला लागलाय. तसे काजी हैदर म्हणले, हुजूर आमचे महाराज हे सगळं तुम्हाला देणारच आहेत, नव्हे दिलंच आहे म्हणून समजा. 10 किल्ले संभाजी महाराजांनी येणं दिलंच आहे म्हणून समजा. फक्त आमच्या महाराजांची एक छोटीशी अट आहे. म्हणे काय 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 काय? नाही, हे जे महाराज सगळं तुम्हाला देणार आहेत म्हणजे 10 किल्ले संभाजी, या सगळ्याला फक्त औरंगजेब बादशांची मान्यता हवी बस. एकदा बादशांचे मान्यतेचे शिक्क्याचे कागद आले, आमच्या महाराजांनी हे सगळे तुम्हाला दिले 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 दिलेच. बहादूर खान म्हणला, एवढंच ना, फक्त औरंगजेबाच्या मान्यतेचे शिक्क्याचे कागदच पाहिजेत ना. दिले 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 दिले, त्याच्या काय डोक्यातच नाही आले. बरं तो काय आत्ताचा काळ आहे का हो? काय पाहिजे? औरंगजेबाच्या मान्यतेचे शिक्क्याचे कागद. की बहादूर खानं लगेच औरंगजेबाचा मोबाईल नंबर फिरवलाय, लावला फोन औरंगजेबाला. हां 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 अलंपना, आलेत आलेत वकील महाराजांचे. हो हो हो, नाही झाली झाली चर्चा सगळी. हो हो हो, नाही नाही देतो म्हणतायत 10 किल्ले विनाट विनाट विना अट विना अट 10 किल्ले विना अट. हो 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 हो, नाही नाही संभाजी महाराजांनाही पाठवतायत. हो हो हो, नाही स्वतः महाराज येतो म्हणले. हो आपण सांगू तेवढी. हो हो हो, नाही नाही फक्त तुमची मान्यता हवी. हो हो, नाही मान्यता असेल तर मग मान्यतेचे शिक्क्याचे कागद हवेत. एकदा तुमचे शिक्क्याचे कागद आले की आपल्याला हे सगळं मिळाले. हो हो, फक्त शिक्क्याचे कागद पाठवा. हा, ईमेल करताय? व्हॉट्सअपला द्या ना पाठवून. नाही हो एवढा वेगवान काळ. मग काय करावं लागेल? काय हवंय? औरंगजेबाच्या मान्यतेचे शिक्क्याचे कागद. एक सांडणीस्वार हा निरोप घेऊन महाराष्ट्रातून आग्र्याला जाणार. जायला लागणार 2 महिने. आग्र्यात पोचल्यावर औरंगजेबाच्या मान्यतेचे तो शिक्क्याचे कागद घेणार, आणि आग्र्यातून परत महाराष्ट्रात येणार. यायला लागणार 2 महिने. झाले किती? 4 महिने. आक्रमण किती काळ थोपवायचं आहे? 4 महिने. आता महाराज एवढं सगळं ऐतं द्यायला तयार आहेत म्हणल्यावर हे 4 महिने बहादूर खान निवांत. मात्र याच 4 महिन्यात महाराजांनी रायगडावर 80,000 फौज गोळा करून ठेवली, आणि महाराज म्हटले, ये आता कधी पण. 4 महिन्यानंतर औरंगजेबाच्या मान्यतेचे शिक्क्याचे कागद बहादूरगडावर पोचले. जसे कागद पोचले, बहादूर खानानं तातडीनं आपले 2 वकील लगेच रायगडावर पाठवून दिले. जा 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 जा, ते शिक्क्याचे कागद रायगडावर घेऊन जा, महाराजांना द्या, आणि त्यांच्याकडनं ते 10 किल्ले ते संभाजी महाराज ते सगळं घेऊन या. वकील गेले रायगडावर, महाराजांची भेटही घेतली. महाराजांनी विचारलं, बोला काय काम काढलं? तसे वकील म्हटले, नाही ते तुमचे वकील आले होते आमच्याकडं. कोण? ते काजी हैदर. कशाला? ते तुम्ही नाही का आमची 1 कोटी पळवले? कधी? अहो तुमचे ते हंबीरराव आलते. कुठं? अहो तुमचे ते हंबीरराव आलते, त्यांनी 1 कोटी पळवले. मग तुमचे काजी हैदर आले, ते म्हणले 10 किल्ले देतो, संभाजी महाराजांना पाठवतो. ताडकन उठले महाराज. तुमच्या त्या बहादूर खानानं तलवारीचा असा कुठला ते गदी माख दाखवला की आमचा पुत्र धडावा तुम्हाकडं, तुरंत चालते व्हा नत्र अपमान पावाल. मान खाली घालून गेले हो वकील. तिकडं बहादूर खान बहादूरगडावर वाटच बघत होता. जसे वकील आले त्यांनी विचारलं, क्या हुआ? वकील म्हटले, पुन्हा फसवलो. आता काय करतो? औरंगजेबाला कळवलंय हो सगळं. महाराज 10 किल्ले देतो म्हणले, बरं मान्यता आली कागद आले. आता औरंगजेबाला काय कळवायचं? बिचारा बहादूर खान, जे घडलं होतं ते सगळं औरंगजेबाला त्यांनी कळवलं, आणि पत्राच्या शेवटी लिहिलं, त्या शिवाजी महाराजांनी आम्हाला परत फसवलं. त्याच्या या पत्राला औरंगजेबानं जे उत्तर पाठवलंय त्यावेळी आमच्या पोरांच्या पाठ्यपुस्तकात छापायला पाहिजे. औरंगजेब बहादूर खानाला लिहितो, तुम्ही माझे सरदार,
इथून प्रचंड बचमेत घेऊन जाता, अपाट खजिना नेता, बलाढ्य फौजा घेऊन जाता, तिथं त्या सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात त्या शिवाजी राजांबरोबर लुटोपुटोच्या लढाया खेळता आणि नंतर मला कळवता त्या शिवाजी राजाने आम्हाला फसवलं. अरे ते शिवाजी महाराज तुम्हाला फसवतात तरी कसे आणि तुम्ही फसता तरी कसे. औरंगजेबाच्या याही पत्राला बहादूर खानानं उत्तर पाठवलं. म्हटलं हुजूर आपण मला विचारलत ते शिवाजी महाराज आम्हाला कसे फसवतात आणि आम्ही कसे फसतो. हुजूर ते शिवाजी महाराज आग्र्यात सुद्धा आले होते, तुम्हाला कसं फसवलं, आम्हालाही तसंच फसवलं. आता काय बोलतो औरंगजेब. जोपर्यंत शिवाजी महाराज हयात होते औरंगजेब चुकून महाराष्ट्रात आला नाही, चुकून. त्याला भीती होती, सरदारांचा पराभव केल्यावर सरदारांवर रागावता तर येत आहे, महाराजांनी आपलाच पराभव केला तर. शिवदिग्विजय बकरीमध्ये एक कथा आहे, जलाल नसरुद्दीन नावाच्या औरंगजेबाच्या फौजदारानं औरंगजेबाला एक पत्र लिहिलंय. त्या पत्रात तो लिहितो की सैतानाला मंत्र म्हणून गप्प बसवता येतं पण तो मृत असतो, पण शिवराय हे त्याच्यापेक्षाही पुढचे आहेत. कुठून येतात, कधी येतात, कसे येतात, कधी जातात काही कळत नाही, काही कळतच नाही, त्यामुळं आम्हाला काही करताच येत नाही. वाऱ्यासारखे येतात आणि तीरासारखे निघून जातात. हे पत्र वाचल्यावर औरंगजेब चार दिवस बसला होता शांत, कसा तरी वजीर पोहोचला, हुजूर क्या हुआ. त्यांनी पत्र दाखवलेलं जलाल नसरुद्दीनचं, क्या आहे. तो म्हणतो शिवाजी महाराज कधी येतात, कुठून येतात, कसे येतात काहीच कळत नाही, ते खातात काय, राहतात कुठं, त्यांचा विसावा कुठला काहीच समजत नाही, अशा शत्रूंशी लढणार तरी कसं. औरंगजेबानं महाराज कळावेत, दिसावेत, समजावेत यासाठी एका चित्रकाराकडून महाराजांचं चित्र काढून घेतलं. ते चित्र काय माहिती आहे, पळत्या घोड्यावर महाराज बसलेत, घोड्याच्या गळ्यात हरभरा ठेवलेला तोबरा आहे, काही हरभरे महाराजांच्या हातात आहेत आणि ते हरभरे खात खातच पाठीवर भाला घेऊन महाराज तुफान शत्रूचा पाठलाग करत पळतायत. तो औरंगजेब लिहितो, अरे हे खाताय थी, हे चहो बाजूला पाहताय थी, हे बेभान पळताय थी, हे चहो दिशांना नजर ठेवताय थी, हे दुश्मन मारताय थी, अरे एकाच वेळी किती गोष्टी करतात हे. इतकी धास्ती, इतकी दहशत घेतलेली औरंगजेबानं महाराजांची. महाराज हयात होते, चुकून आला नाही महाराष्ट्रात, चुकून. मी जाणीवपूर्वक विधान करतो, छत्रपती शिवाजी महाराज हे 17व्या शतकातले आंतरराष्ट्रीय कीर्तीचे सेनापती आहेत, आंतरराष्ट्रीय कीर्तीचे, जगात तुलना नाही. याचं कारण असं, 50 वर्षात महाराजांच्या समोर जेवढे शत्रू आले त्यातले फक्त दोघं भारतीय आहेत, फक्त दोघं, एक मिर्झा राजा जयसिंग आणि दोन अफजल खान. महाराजांच्या समोर आलेले उरलेले सगळे शत्रू भारताबाहेरचे आहेत, परदेशी, त्यांच्या देशातले नामवंत योद्धे आहेत. लाल महालावर जगातला पहिला सर्जिकल स्ट्राईक केला आणि महाराजांनी शाहिस्ता खानाची बोटं छटली, तो शाहिस्ता खा तुर्कस्तानचा नवाब आहे, तुर्कस्तानचा. सिद्धी जवहर, सिद्धी सलामत खा इथोपियाचे आहेत. बेलोल खान पठाण, सिकंदर चिदर खान पठाण इराणचे आहेत. दिलेर खान अफगाणिस्तानचा आहे. लोणावळ्याच्या उंबरखिंडीत महाराजांनी ज्याला कोंडून मारला तो कर्तलब खा उझबेकिस्तान, म्हणजे आताच्या ताशकंद रशियाचा आहे. इंग्रज इंग्लंडचे, फ्रेंच फ्रान्सचे, पोर्तुगीज पोर्तुगालचे, या साऱ्यांचा पराभव केलाय महाराजांनी. 17व्या शतकातले आंतरराष्ट्रीय कीर्तीचे सेनापती जगातल्या 123 राष्ट्रात, त्यांच्या लष्करी अभ्यासक्रमात शिवाजी महाराजांचं हे युद्ध तंत्र शिकवलं जातं. शिवाजी महाराज दी ग्रेट मॅनेजमेंट गुरु, व्यवस्थापनाचे विश्वगुरु म्हणून महाराजांचा अभ्यास केला जातो. शिवाजी महाराजांच्याच आग्र्याच्या सुटकेच्या प्रकरणावरून
नेताजी सुभाषचंद्र बोसांनी प्रेरणा घेतली आणि नेताजी इंग्रजांच्या नजरकैद्यातनं निसटले, महाराजांसारखंच त्यांनी वेषांतर केलं आणि नेताजी देशांतर करून देशाच्या बाहेर गेले. आझाद हिंद फौजेची उभारणी केली आणि आझाद हिंद फौजेच्या आपल्या सैनिकांना त्यांनी स्वातंत्र्य मिळवण्याचा एकच महामंत्र दिला, शिवराय शिवराय आणि शिवराय. हा स्वातंत्र्याचा महामंत्र. परवा एक पाश्चात्य प्रवासी भारतामध्ये आला होता, तो एवढंच म्हटला की तुमची भारतीय पोरं खरंच भाग्यवान आहेत, तुमची भारतीय पोरं खरंच भाग्यवान. आमच्या पोरांना प्रेरणा द्यायला मला काल्पनिक सुपरमॅन तयार करावे लागले, आमच्या पोरांना प्रेरणा द्यायला मला काल्पनिक रॉबिनहूड बनवावे लागले, आमच्या पोरांना प्रेरणा द्यायला काल्पनिक स्पायडरमॅन तयार करावे लागले. तुमची पोरं भाग्यवान, त्यांना प्रेरणा द्यायला या मातीमध्ये खुद्द छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज जन्माला आले. पिढ्यानपिढ्यांचं भविष्य घडवायचं असेल, स्वातंत्र्याचा तो विलक्षण अर्थ कृतीत उतरवत राहायचा असेल, तर छत्रपती शिवाजी महाराजांच्याच विचारांवर आम्हाला चालायला हवं. या शिवजयंतीच्या निमित्तानं हा शिवजागर आम्हाला शिवरायांचे विचार सांगेल आणि आमची पावलं त्यांच्या विचारांवर कृती करत उमटतील अशी आशा करतो. पुन्हा एकदा शिवजयंती उत्सव समिती वडाळा महादेवाचे या सर्व सहकाऱ्यांचे आभार, त्यांना शुभेच्छा. थांबतो, धन्यवाद.